बरेच दिवसांनी आपण ॲक्च्युली uh, भेटतो आहे ऑनलाईन आपण काही ना काही कारणाने भेटतच असतो सो so, आज आपण एक uh, वेगळा विषय घेऊन एक वेगळ्या पद्धतीचं क्लेन्झिंग अनुभवणार आहे सो so, जे पहिल्यांदा आले जे नवीन आहेत ज्यांना ह्या सगळ्याची कदाचित काही बेस नसेल सो वी बेसिकली वर्क ऑन क्वांटम सायकॉलॉजी अँड एनर्जी सायन्स की आपल्या अस्तित्वाचा आपल्या विचारांचा आपल्या धारणेचा आपल्या आयुष्यावरती कसा परिणाम होतो मग जर आपल्या विचारांचा आपल्या अस्तित्वाचा आपल्या कॉन्शियसनेसचा आपल्या आयुष्यावर जर परिणाम होत असेल तर ह्या सगळ्याला बदलण्याकरता क्वांटम फिजिक्समध्ये काही टूल्स आणि टेक्निक्स आहेत सो so, गेले कित्येक वर्ष आपण हे टूल्स आणि टेक्निक्सनी आपलं आयुष्य स्ट्रीमलाईन करण्याचा प्रयत्न करतो वी आर नॉट अ स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन ॲट ऑल वी आर नॉट अ कल्ट वी आर अ प्रोसेस जिथे आपण आयुष्यातले हे सायंटिफिक टेक्निक्स समजून घेतो आहे की ज्याच्यानी आपल्या आयुष्याची अवस्था बदलली जाईल आज मेंटल हेल्थवरती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये काम होत आहे आणि आज बऱ्यापैकी अवेअरनेस आहे ना मेंटल हेल्थचा आज एव्हरीबडी नोज की प्रॅक्टिकली फिजिकली पण जे आजार आपल्याला दिसतात ह्याच्यापेक्षा नव्वद टक्के या आजारांच्या आजा पाठीमागे आपली सायकॉलॉजी कारणीभूत आहे सो so, आज अवेअरनेस एवढा आहे आणि या सगळ्या अवेअरनेस फील्डमध्ये हे फक्त कॉन्शियसनेस आपल्या आजारापुरतं किंवा आपल्या आजारा मेंटल हेल्थपुरतं मर्यादित नाही आहे आपण ज्या अवस्थेमध्ये आयुष्य जगतो ही बेसिकली आपली एनर्जी आणि या एनर्जीचा ह्या व्हायब्रेशन्सचा आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो क्वांटम फिजिक्स एक खूप सिंपल सिद्धांत मांडतो विच इज रेझोनन्स रेझोनन्सचा अर्थ काय की समान अवस्था कायम एकत्र राहते सो so, आपल्याला असं वाटतं की अरे समान अवस्था कायम एकत्र राहते तर मग माझ्या आयुष्यामध्ये हा माणूस का मी तर किती ग्रेट आहे हे की नाही पण मग असा माणूस का किंवा अशी परिस्थिती का कारण कळत न कळत कॉन्शियस लेवलला अनकॉन्शियस लेवलला आपल्या सिस्टीममध्ये काही एनर्जेटिक ब्लॉक्स आहेत की ज्याच्यामुळे अशी परिस्थिती किंवा अशी माणसं मॅनिफेस्ट होतात ज्या वेळेला आपण काही टेक्निक्सच्या माध्यमातून हे एनर्जी शिफ्ट घडवतो परिणामस्वरूप काय घडतं समोरचा माणूस बदलतो किंवा परिस्थिती बदलते किंवा त्या गोष्टीकडे बघण्याचा आपलाच अप्रोच बदलतो सगळ्या केसेसमध्ये विनर आपणच आहे बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की समोरचाच बदलला पाहिजे नॉट नेसेसरी कधी कधी आपण मेंटली अशा स्टेटला निघून जातो की आपल्याला फरकच पडत नाही मी लिटरली फरक पडत नाही कधी कधी माणसं वैतागून म्हणतात ना की आता मला याचा फरकच पडत नाही हा फरक पडणं नाही पण ॲक्च्युली यू फील की काही होऊ दे म्हणजे ठीक आहे प्रत्येकाची एक लेवल आहे एक असा ॲक्सेप्टन्स क्रिएट होतो सो so, ह्या सगळ्या प्रवासामध्ये आपण इतके वर्ष एकत्र आहे आणि इतके वर्ष वेगवेगळे टेक्निक्स आपण शिकण्याचा प्रयत्न करतो आहे ह्याच सगळ्या प्रोसेसमध्ये पास्ट लाईफ रिग्रेशन एक अतिशय सगळ्यांच्याच उत्सुकतेचा विषय आहे आणि याच्यावरती ढीकभर मटेरियल इंटरनेटवरती पुस्तकांमधनं अवेलेबल आहे आणि आपल्यामधली अशी कितीतरी लोकं आहेत ज्यांनी प्रॅक्टिकली हे एक्सपिरियन्स केलेलं आहे कदाचित रिग्रेशन एक्सपिरियन्स केलं असेल किंवा हे जे पास्ट लाईफ आपण म्हणतोय ओके okay? ही कंटिन्युटी एक्सप एक्सपिरियन्स केली असेल कधीतरी असं घडतं ना की आयुष्याच्या कुठल्या तरी वळणावरती आपल्याला कुणीतरी असं भेटतं आणि असं ट्युनिंग जुळतं की इंट ॲक्च्युली आपल्याला असं वाटतं की हे या जन्मातलं नाही आहे म्हणजे असं कसं होऊ शकतं अचानकपणे एखादी अशी मैत्रीण की जी सख्यापेक्षा जवळची होते आणि अशा लेवल्सवरती आयुष्याच्या आपल्याला मदत करते कुठेतरी आपल्याला वाट हे वाटतंच ना की हे काहीतरी खूप डीप कनेक्शन आहे जे लोक अडॉप्ट करतात मुलं हे तर इतकं इनवेरिएबली जगामध्ये रिसर्चच्या माध्यमातून सर्वेसच्या माध्यमातून सिद्ध झालेलं आहे की इनवेरिएबली जी लोक अडॉप्ट करतात मुलं ही कशी बरोबर त्यांच्यासारखीच दिसणारी असतात ती इतकी मर्ज होतात आपापसात आप फॅमिलीमध्ये की बऱ्याच वेळेला काही वर्षांनी जर कोणाला माहीत नसेल तर त्यांना सांगावं लागतं की हे मूल अडॉप्टेड आहे एक असं बॉन्ड कसं काय काही उत्तर नाही आहे ह्याला दिस इज so, पास्ट लाईफ सो आपल्याला ह्याचा ह्याचा उपयोग काय आपण हे सगळं का, का करण्याचा प्रयत्न करतो जसं आपण म्हणतोय की आपण बऱ्याच लेअर्सवरती कंडिशन्ड असतो प्रोग्रॅम्ड असतो म्हणजे आपलं लहानपणात जसं जे काही घडलेलं आहे कळत न कळत आज आपल्याला लहानपणाची मेमरी आहे का तुम्हाला तुम्ही दोन वर्षाचे असतानाच आठवत आहे का आठवतं का फोटोग्राफ बघितल्यावरती क्लिक होतं की हां असं असेल त्यावेळेला असं घर असेल त्यावेळेला आई अशी दिसत असेल त्यावेळेला बाबा असे दिसत असतील आजूबाजूचं वातावरण असेल वाता कोणातरी फोन वाचतोय कंटिन्युअसली सो so, प्लीज तुम्ही जर टर्न ऑफ केला तर बरं होईल आणि तुम्हाला येत नसेल तर बाजूच्याकडनं करून घ्या सो so, बऱ्याच वेळेला असं घडतं की वी रिअली really डोंट अंडरस्टँड की काही ब्लॉक्स माझ्या सिस्टममध्ये काय आहेत मला का भीती वाटते उत्तरच नाही आहे आपल्याकडे ह्या गोष्टीची रिलेटेड कॉन्शियस लेवलला भीती वाटण्यासारखं काही घडलेलंच नाही आहे आपण ज्या लेअर्समधनं प्रोग्रॅम होतो आधी ते आपण समजून घेऊया की आपल्या सिस्टीममध्ये एवढी नेगेटिव्हिटी का असते सो पहिलं लेअर ऑफ प्रोग्रॅमिंग जे आहे की जिथून आपल्या प्रोग्रॅमिंग म्हणजे काय आपल्याला काय वाटतं आपल्याला काय कळतं आपल्या बिलीफ सिस्टम्स ह्याला आपण थोडक्यात प्रोग्रॅमिंग म्हणतो ओके की मला कशाची भीती वाटते आज पैशाबद्दल आपली धारणा काय आहे आपल्याला किती पैसे मिळावे असे वाटतात जनरल विचारते मी किती पैसे मिळावे असे वाटतात त्या भरपूर करोडोला रिफ्लेक्स बघा आतन रिस्पॉन्स चेक करा तुमचाच भरपूर करोडो रिस्पॉन्स काय भरपूर करोडो ठीक आहे हे काय उद्या ज्या वेळेला काही प्रॉब्लेम घडेल ना लाईफमध्ये कोणाच्या तरी खूप श्रीमंत जवळच्या मुलांची काहीतरी लफडी पकडली जातील यू आर द फर्स्ट पर्सन से फार पैसे नसावेतच माणसाकडे हे फार पैसेवाल्यांचे चोचले असतात असले ह्यांचीच पोर जसं काय आपली पोरं बिघडतच नाहीत बट कुठून आलं हे हे कंडिशनिंग कुठून आलं हे कदाचित लहानपणात असेल हे कदाचित जेनेटिक असेल आपल्याला माहीत नाही कॉन्शियस मेमरी नाही आहे आपल्याला ह्या कंडिशनिंगची कारण क्वांटम फिजिक्स असं म्हणतं की तुम्ही ज्या अवस्थेला बाय डिफॉल्ट बिलीव्ह करता ती गोष्ट तुमच्या आयुष्यात येतेच त्याला तुम्हाला कुठली टेक्निक करायची गरज नाही आहे सो ज्या अर्थी एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात नाही आहे त्याचा अर्थ काय आहे तुम्ही त्या अवस्थेशी ट्युंड नाही आहे हे कळायला आणि हे कोडं उमजायला खूप वर्ष जातील कदाचित पण दिस इज द ग्राउंड रियालिटी ऑफ एव्हरीथिंग ब्रेन ॲक्सेप्ट करत नाही असं कसं असं कसं माझी बिलीफ आहे की पैसे असू शकतात सगळं चांगलं असू शकतं मग का नाही आहे तुझ्या लाईफमध्ये कारण तुझं प्रोग्रॅमिंग त्या अवस्थेला सपोर्ट करत नाही सो फर्स्ट लेअर ऑफ प्रोग्रॅमिंग जे सो so, दोन पार्ट असतात प्रोग्रॅमिंगचे एक कॉन्शियस प्रोग्रॅमिंग आहे आणि एक अनकॉन्शियस प्रोग्रॅमिंग आहे सगळेजण आपण या अवस्थेत जगत असतो माइंडच्या या स्टेटमध्ये असतो आपण काही कॉन्शियस आहे काही अनकॉन्शियस आहे कॉन्शियस म्हणजे की आपल्याला त्याची मेमरी आहे जसं लॉकडाऊनमध्ये आपली काय अवस्था होती लॉकडाऊन जे घडलं ते काय फार सुखकर होतं का सगळ्यांसाठीच होतं का नाही काही जणांच्या आयुष्यामध्ये खूप ट्रॅजेडीज घडल्या दे लॉस्ट मे एका घरातली अशी हो घराची घरं वाईप आऊट झाली काही लोकांना इतके मोठे फायनान्शियल क्रायसिस आले इतकं डिप्रेशन आलं काही जणांनी एन्जॉय केलं ओके okay, तो वेगळी गोष्ट पण सो so, आज आज जी लोकं डिप्रेशनमध्ये आहेत त्यांना जर तुम्ही विचारलं की ह्याची सुरुवात लॉकडाऊनमध्ये घडली का असू शकते ना कॉन्शियस मेमरी आहे की काहीतरी घडलं जॉब गेला बिझनेस बंद झाला कॉन्शियस मेमरी आहे की माझ्या आयुष्यातला हा प्रॉब्लेम ह्या एका कॉन्शियस लेवलमधनं सुरू झाला सो so, कॉन्शियस मेमरी प्रोग्रॅमिंग आपल्याला कधीपासनं सुरू होतं ज्या वेळेला साधारण आपण चार ते पाच वर्षाचे होतो त्यानंतरच्या बऱ्याचशा महत्त्वाच्या आयुष्यातल्या गोष्टी आठवतात पण आपण चार ते पाच वर्षाचे वयाच्या आधीच बरीचशी आपली पर्सनॅलिटी तयार झालेली असते शास्त्रज्ञ असं म्हणतात की पहिली सहा वर्ष फर्स्ट सिक्स इयर्स ऑफ युअर लाईफ आर व्हेरी इम्पॉर्टंट टू क्रिएट युअर पर्सनॅलिटी आणि ही पहिली सहा वर्ष जी आहेत ना हा सगळा प्रोग्रॅमिंगचा भाग अनकॉन्शियस आहे आज कशाची मेमरी नाही आहे आपल्याला ऐक्यू माहिती आहे पण मेमरी कशाचीच नाही आहे सो so, कॉन्शियस प्रोग्रॅमिंगमध्ये जिथे आघात घडले जिथे इन्सल्ट झाले जिथे काहीतरी बॅकफूटवर आलो आपण ह्या सगळ्या गोष्टी कॉन्शियस प्रोग्रॅमिंगचा भाग आहे की आपल्याला लक्षात आहे की ही भीती हा प्रॉब्लेम हे डिप्रेशन ही माझी अवस्था कुठून सुरू झाली तसं जर कॉन्शियस प्रोग्रामिंग आणि अनकॉन्शियस प्रोग्रॅमिंग म्हणजे असे लेअर्स ज्याची आपल्याला माहितीच नाही आहे त्याच्यातला सगळ्यात पहिला लेअर म्हणजे पास्ट लाईफ प्रोग्रॅमिंग जसं आपण एखादा नवीन फोन विकत घेतो ओके सो तुम्ही जेव्हा नवीन कोरा फोन विकत घेता त्यावेळेला तो ब्लँक असतो का ब्लँक असतो का नाही येस ओ नो नो काय असतं त्याच्यामध्ये काय असतं फॅक्टरी सेटअप असतो ना जो डिफॉल्ट आहे तुमची चॉईस आहे तुम्ही चूज करताय हा तुम्ही अँड्रॉइड किंवा ॲपल चूज करू शकता पण त्याच्यामध्ये काय आहे बाय डिफॉल्ट काही ॲप्स येतात ना बाय डिफॉल्ट जे ॲप्स येतात आपल्यात पण बिफोर वी इवन गॉट कन्सिवड दिस इज पास्ट लाईफ प्रोग्रॅमिंग ओके सो फर्स्ट लेअर ऑफ युअर अनकॉन्शियस प्रोग्रॅमिंग इज पास्ट लाईफ प्रोग्रॅमिंग देन इज जेनेटिक प्रोग्रॅमिंग म्हणजे दोन जो आईबाबांच्या कॉम्बिनेशनमधून जी जेनेटिक ट्रान्सफर झाली आपण फक्त आपल्या घरातल्या कोणासारखे तरी दिसत नाही तर आपण त्यांच्यासारखेच एक्झॅक्ट एनर्जी इम्प्रिंट्स कॅरी करतो आपण एक्झॅक्ट सारखीच विचारसरणी कॅरी करतो तुम्हाला बऱ्याच वेळेला असं जाणवेल की काही वयापर्यंत तुम्ही तुमच्या बाबांसारखं रिॲक्ट करत नव्हता पण एक विशिष्ट वय झाल्यानंतर तुम्ही एक्झॅक्टली तुमच्या बाबांसारखं किंवा आईसारखं आजीसारखं मामासारखं रिॲक्ट करताय हे कुठून आलं दिस इज जेनेटिक्स सो जेनेटिक्स नुसतं तुमचं नाक कसं असलं पाहिजे डोळे कसे असले पाहिजेत केस कसे असले पाहिजेत एवढंच नाही तर तुमचा स्वभाव कसा असला पाहिजे तुमची विचारसरणी कशी असली पाहिजे तुमचे बिलीफ सिस्टम्स कसे असले पाहिजेत हे सगळं ट्रान्सफर करतं काही वर्ष ह्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी डॉर्मंट असतात डॉर्मंट म्हणजे आहे पण ॲक्टिवेटेड नाही आहे कितीतरी लोकांना ते प्रत्यक्ष एखादं टास्क करेपर्यंत त्यांना माहिती नसतं की आपल्यामध्ये इतकी स्ट्रेंथ होती ते जेव्हा ते टास्क करतात इतकं मोठं संकट सहन करतात काहीतरी खूप मोठं आयुष्यातलं आवाहन स्वीकारतात आणि त्याच्या थ्रू जातात त्यांनाच जा आश्चर्य वाटतं की एवढं म्हणजे एवढं स्टेबिलिटी किंवा एवढी शक्ती माझ्यात कुठून आली दिस इज डॉर्मंट डॉर्मंट म्हणजे आहे पण ती ॲक्टिवेट नाही झालेली सो कधी कधी कुठल्या ड्रॉमाजमुळे कुठल्या इन्सिडेंसेसमुळे काही चांगल्या गोष्टींमुळे हे कधीही ॲक्टिवेट होऊ शकतं ओके सो बऱ्याच वेळेला काही जेनेटिक ट्रेट्स डॉर्मंट असतात एखादी घटना घडल्यानंतर ते ट्रिगर होतात त्यानंतर आपण आईच्या गर्भामध्ये असताना आईची जी अवस्था होती त्या सगळ्याचं प्रोग्रॅमिंग आपल्यावरती घडलेलं आहे आणि त्याचा आपल्याला चॉईस नाही आहे एकतर त्याची आठवण पण नाही आहे की काय घडलं पण साधं ज्या वेळेला आपल्याला एखादी बॅड न्यूज मिळते ओके किंवा एखादी भीतीदायक परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये काय घडतं काय घडतं भीती वाटते की नाही कशी कसं कळतं की मला भीती वाटली आहे अंगावर शहारे येतात अजून धडधडतं अजून घाम येतो अजून गोळा येतो पोटात पोटात पायात कान गरम होतात कधी कधी धडधड रेस्टलेस होतो आपण काय करू काय करू काय करू काय करू मग फोन बघतो मग कोणाच्या तरी बोलतो मग चिडचिड करतो काहीतरी होतं ना बीपी शूट होतं काही लोकांचं काहींना ॲसिडिटी शूट होतं काहींना मायग्रेन शूट होतं एखाद्याला एखादा माइल्ड येऊन पण जातो स्ट्रेस हो स्ट्रेस सो आपल्या प्रत्येक पेशीला एक मानसिक अवस्था कळली तुम्हाला आत्ता इथे बसल्यावरती जर एक खोटी बातमी मिळाली की तुमच्या घरी काहीतरी खूप मेजर प्रॉब्लेम झालेला आहे काय घडेल खोटं आहे काय घडेल हे सगळं घडेल की नाही येसो नो खरं आहे का पण शरीरातल्या प्रत्येक पेशीनी या एका खोट्या मानसिक रिस्पॉन्सला रिस्पॉन्ड केलं सो so, मनामध्ये ज्या गोष्टी घडतात ह्या मनापुरत्या राहत नाहीत ह्या सगळ्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो चांगले चांगले परफॉर्मर्स ॲथलीट्स त्यांना जर मॅचच्या दोन मिनटं आधी काहीतरी कळलं संपला ना त्याचा सगळा स्ट्रेंथच संपली तिकडे आणि नंतर त्याला कळलं की अरे नाही नाही असं नव्हतं ते चुकीचं होतं काही उपयोग नाही आहे सो युअर माइंड क्रिएट्स अन इम्पॅक्ट ऑन एव्हरी सेल ऑफ युअर बॉडी आपण आईच्या गर्भामध्ये असताना आईच्या शरीराचा भाग होतो सो तिला जिथे जिथे भीती वाटली आपल्याला वाटली की नाही तिला जिथे जिथे राग आला आपल्याला आला की नाही पण मेमरी नाही आहे माहीत नाही आहे मी अशी कितीतरी पोरं बघितलेली आहेत की ते जन्मापासून त्यांच्या आजीचा आजोबांचा किंवा वडिलांचा तिरस्कार करतात लॉजिक त्यांना पण माहीत नाही मग त्यांच्या आईला जेव्हा विचारतो की काय कंडिशन होती त्यावेळेला कळतं की ती एक्स्ट्रीम हेटमध्ये होती काय कंडिशन असेल तशी कदाचित त्या मुलाला पण माहिती नसतं की एवढं डिस्टन्स का वाटतं आपल्याला या लोकांपासनं मी कितीतरी अशा बायका बघितलेल्या आहेत की ज्या खूप वर्षांनी जर घरात बाळ होणार असेल तर नॉर्मली त्या आईपेक्षा बाकीचे सगळे एवढे नटाटलेले असतात ना की आता बाळणार बाळणार आणि एव्हरीबडी वॉन्ट अ पीस ऑफ दॅट चाईल्ड सो मी अशी अशा बायका बघितल्या आहेत ज्या सतत मनात ते बाळ पोटात असताना हा विचार करतात की हे बाळ मला सोडून कोणाकडेच राहणार नाही अँड दे डोंट नो की ते स्वतः करता किती मोठा प्रॉब्लेम क्रिएट करत आहेत कारण नको आहे इट्स व्हेरी डिफिकल्ट ना की बाळ माझं सगळं मी सहन करायचं आणि सगळं इम्पॉर्टन्स आजी आजोबांना बाबांना आणि ॲज द चाइल्ड स्टार्ट ग्रोईंग अप आता ह्या बाईला सगळं प्रेग्नन्सी वगैरे झालं एव्हरीथिंग इज डन नाव शी वॉन्ट्स टू बिकम इंडिपेंडंट अँड द चाईल्ड इज रिलक्टंट टू बी इंडिपेंडंट का कारण ही फीड आहे आणि जी ज्या बायका गर्भावस्थेमध्ये हे सजेशन्स देऊ शकतात बाळाला खोटे सजेशन्स नाही नॉर्मली लोक गर्भ याचं प्रोग्रामिंग कसं करतात चाई गर्भसंस्कार कसे करतात ते तीस मिनटं कॅसेट ऐकायची की झालं बाकीचा सगळा वेळ ह्याला शिव्या दे त्याला शिव्या दे ह्याच होऊ दे आहे इंटेन्सिटी कशाची जास्त आहे कुठल्या विचाराची इंटेन्सिटी जास्त आहे जो क्रिएटेड आहे का जो नॅचरल आहे नॅचरलची इंटेन्सिटी जास्त आहे की नाही म्हणजे आपण एखादी हुंदायची गाडी घेऊया हे जास्त जवळचं आहे का आपण एखादी मर्सिडीज घेऊया हाव मर्सिडीजची आहे पण सेल्युलरली जवळचं काय वाटतं बस की बात आहे मर्सिडीज बस की बात नाही आहे सो कितीही मर्सिडीजची स्वप्न बघितली तरी ती मॅनिफेस्ट होत नाही कारण इट इज अ फॅब्रिकेटेड थॉट त्याला इमोशनच नाही आहे काही ॲज हुंदायच्या गाडीला ठीक होऊ शकतं ना होऊ शकतं काय मोठी गोष्ट नाहीये खूप इझिली होऊ शकत म्हणून या गोष्टी घडतात आयुष्यात सिक्रेट सारखं तंत्र जगामध्ये फेल व्हायचं हेच कारण होतं की विचार करतोय चेक्स लावून ठेवतोय सगळं करतोय गाड्यांचे फोटो भिंती भर आहेत आणि गाडी बघितली की आतून वाटतं बापरे पार्किंग कुठे करणार ह्याला कोणी स्क्रॅच मारला तर साधं नाही आहे मर्सिडीजचा स्क्रॅच काढणं काही साधी गोष्ट नाहीये म्हणून लावलेली असते मर्सिडीज येते मारुती <laughs> कारण त्या आपलं फ्रिक्वेन्सीच नाही मॅच करत आहे त्या गोष्टींची ऑलवेज रिमेंबर फॅब्रिकेटेड थॉट पेक्षा नॅचरल थॉट हॅज अ व्हेरी हायर इंटेन्सिटी सो तुम्ही तीस मिनटं एक काहीतरी प्रोग्रामिंगची सीडी ऐकताय आणि बाकीचा सगळा वेळ तुम्ही तुमच्या नॅचरल नेगेटिव्ह रिदम मध्ये द चाइल्ड किंवा तुमची प्रत्येक पेशी ते बाळ आत्ता आईच्याच शरीराचा भाग आहे ना तिच्याच रक्तावरती तिच्याच न्यूट्रिशनवरती वाढतंय सो so, जिथे तिला भीती वाटणार आहे त्यालाही भीती वाटणार आहे जिथे तिचं बीपी फ्लक्च्युएट होणार आहे बाळाचंही बीपी फ्लक्च्युएट होणार आहे आणि सेम आपल्याबरोबर पण घडलेलं आहे काही लोकांना कळत नाही ना की इतकी भीती का कुठेतरी वूम प्रोग्रामिंग आहे माहीत नाही आपल्याला पास्ट लाईफ असू शकतं जेनेटिक असू शकतं वूम असू शकतं नंतर जन्माला आल्यानंतरची घरातली सगळी अवस्था ज्या पद्धतीत तुमच्याकडे जर लहान बाळ असेल किंवा आजूबाजू तुम्ही बघितलं असेल तुम्हाला जाणवेल की घरातली माणसं जर भांडायला लागली तर बाळ इनवेरिएबली रडायला लागतं हॅव यू ऑब्झर्व दिस त्याच्याशी काही संबंध नाही आहे त्याला बघितल्यावर सगळे हि हि हू हू करतायत पण इकडे असं असं करतात एकमेकांचं द दे आर सो सेन्सिटिव्ह टू युअर एनर्जीज तुम्ही जर बघितलं असेल त्या बाळाला तुम्ही जितकं शांत करायचा प्रयत्न करता अरे शांत गप 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 तेवढं ते जास्त रडतं आणि जिथे तुम्ही बसता की जाऊ द्या आज रात्रभर बसायचं आहे आपल्याला पटकन झोपतं दे कॅच युअर एन्झायटी सो आपण पण तसंच केलं ना आजूबाजूला जर सतत पैशाशी तणाव असेल मेमरी नाही आहे आपल्याला काहीच मेमरी नाही आहे बघा हाऊ द माइंड ब्युटिफुली फंक्शन्स आईला प्रसूतीमध्ये जेवढा त्रास झाला असेल तेवढाच बाळाला झाला असेल की नाही येस सो नो आपल्याला पण झालंय तो फॅक्ट वी आर आऊट पण आपल्याला त्या कुठल्याही त्रासाची मेमरी नाही की कारण नसताना कारण किती स्ट्रेसफुल आहे ते किती डिलिव्हरीज किती लहान मुलं अशा कंडिशनमध्ये येतात की बापरे आता येतील व्यवस्थित की नाही जिवंत पण बाहेर बाळेल की नाही इतक्या क्रिटिकल कंडिशनमध्ये आपल्याला पण माहीत नाही ना आपण काय परिस्थितीत आत होतो किती गुदमरत होतो का बाहेर यायला किती सफोकेशन होतं आणि बाहेर आल्यावरती सडनली एक डिस्टन्स आहे ना एक इतकं प्रोटेक्टेड वातावरण आणि आता सगळंच स्वतः करायचं आहे श्वास घेण्यापासून सगळं स्वतः करायचं किती डिफिकल्ट होती आपल्यासाठी पण ही सगळी लर्निंग प्रोसेस पण द नेचर हॅ सो ब्युटिफुली डिझाईन्ड की ह्या कुठल्याही ट्रॉमाची आपल्याला मेमरी पण नाही आहे आणि यू विल बी सरप्राईज की जेवढे पण पास्ट लाईफ रिग्रेशनवरती रिसर्च मटेरियल्स आहेत त्याच्यातल्या कुणीही हा लोकांना वूम्बमध्ये असण्याचे प्र दिसलेत प्रोजेक्शन्स मेमरीज आठवणी मग त्याच्याशी लोकांनी टॅली केलेलं आहे की ठीक आहे मग त्याच्या आईला विचारून वडिलांना विचारून की असं होतं का तसं होतं का अँड सरप्राईझिंगली दे आर शॉक्ड की अरे बाळाला मी तुला कसं हे सगळं yes. कळलं आहे येस पण कोणालाही आजपर्यंत जेवढं मटेरियल पास्ट लाईफ रिग्रेशनवरती अवेलेबल आहे कुणाच्याही दाखल्यांमध्ये डिलिव्हरीची प्रोसेस आठवत नाही कुठल्याही रिग्रेशनमध्ये असलेल्या माणसाला त्याला पास्ट लाईफ दिसतं त्याला त्याच्या आधीच्या मधल्या स्टेजेस दिसतात की जिकडे आपण त्या ग्रे झोनमध्ये असतो ओके okay? आपण समजून घेणार आहे ग्रे झोन पण काय कारण तिथूनच आलो आहे आणि तिथेच जाणार आहे परत सो so, त्या ग्रे झोनची माहिती आहे कनेक्टिंग टू स्पिरिट गाईड्सची माहिती आहे लोक रिग्रेशनमध्ये वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये बोलतात वेगवेगळ्या एंजलिक फॉर्म्सशी कनेक्ट झालेले दाखलेत पण कोणालाही कोणालाही डे ऑफ डिलिव्हरी त्याला कितीही रिग्रेस करून सजेशन जरी दिलं तरी आठवत नाही का आठवत नाही माहिती नाही दिस इज द वे द माइंड वर्क्स हे कुणी डिझाईन केलं असं माहीत नाही हे जे कोण आहे ना की हे असं का दोन किडनी का एकच लिव्हर का कसं चालतं हे सगळं युनिव्हर्स कसं म्हणजे किड्या मुंग्यांपासून प्रत्येक प्राण्यामध्ये एवढे अवयव आणि एवढे व्यवस्थित चालतात हे कसं हे जे सगळं डिझाईन फॅब्रिक आहे ना हे कोण करतं ही कशी एनर्जी एकमेकांना कनेक्टेड असते ह्या हा कोण जो प्रश्न आहे ना दॅट इज द गॉड फोर्स मग त्याला तुम्ही काहीही नाव द्या कोणीही काहीही हे जे सगळं धरून ठेवणारं आणि हे सगळं गळणवळण चालवणारी जी एनर्जी आहे दॅट इज दॅट गॉड फोर्स कसं इंटेलिजन्स असेल आपल्याला तर आता कळतंय पण ते ऑलरेडी फंक्शन करतंय सो आपलं so, हे सगळं शिकण्यामागचं प्रयोजन एकच आहे की ह्या अनकॉन्शियस लेयर्समधनं जर काही प्रोग्रॅमिंग आलं असेल जे आज कदाचित आपलं आयुष्य ब्लॉक करत आहे तर आपण त्याला अनब्लॉक करण्याचा प्रयत्न करणार आहे बाकीच्या सगळ्या लेअर्सला मग जेनेटिक्स असू देत वूम प्रोग्रॅमिंग असू देत फर्स्ट सिक्स इयर्स असू देत मग आयुष्यातलं बाकीचं कॉन्शियस ट्रॉमास असू देत आपण ह्याला बऱ्यापैकी टॅपिंगनी हॅन्डल करू शकतो ओके okay? ज्यांना टॅपिंग माहिती नाही आहे जे आज ते पहिल्यांदा आलेले आहेत सो so, तुम्हाला ज्यांनी रेफर केलेलं आहे किंवा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही गेलात क्वांटम अवेकनिंग युट्यूबला आपलं चॅनल आहे त्याच्यावरती <laughs> सेवन डेज मिरॅकल टॅपिंग म्हणून व्हिडिओज आहेत सात अतिशय महत्त्वाच्या मनाच्या अवस्थांवरती काम करणारे ते व्हिडिओज आहेत सो यू कॅन ट्राय दॅट अँड लर्न दिस ब्युटिफुल व्हेरी सिम्पल टेक्निक दॅट कॅन हेल्प यू टू चेंज युअर लाईफ ओके सो हे बाकीचे लेअर्स बऱ्यापैकी टॅपिंगनी हँडल होतात पण हा जो एक विशिष्ट लेअर आहे पास्ट लाईफचा हा टॅपिंगनी आपण बऱ्या वेळेला नाही ॲक्सेस करू शकत म्हणून आपण पास्ट लाईफ रिग्रेशन एक्सपिरियन्स करणार आहे सो so, आता पास्ट लाईफ रिग्रेशनमध्ये होणार काय आपण एका मनाच्याच अशा अल्फा स्टेटमध्ये जाणार आहे की जिथे आपल्याला आज जे काही आपलं आयुष्य चाललेलं आहे ह्याच्याशी रिलेटेड काही ब्लॉक्स पॉपअप होतील काही मेमरीज दिसतील काही कदाचित आत्ता जी तुमच्याबरोबर माणसं आहेत ती दिसतील काही असे लोक दिसतील जे आत्तापर्यंत लाईफमध्ये कधी आले नव्हते सो काय होतं जस्ट so, एक्सपिरियन्स दॅट आपण फर्स्ट हाफमध्ये फक्त थिअरी समजून घेणार आहे सेकंड हाफमध्ये साडेसात नंतर जेव्हा ब्रेक करू आपण ब्रेकनंतर सर येतील आणि मग वी विल एक्सपिरियन्स ॲक्च्युअल पास्ट लाईफ रिग्रेशन ओके तुम्ही काय करू शकता Uh, सरांचं सेशन तुम्ही पाहिजे तर वॉइस रेकॉर्ड करा आपण तसंही रेकॉर्ड करतोय ते यूट्यूबला येईलच एक चार दिवसांनी पण सरांचं सेशन तुम्ही व्हॉइस रेकॉर्ड करा आणि रोज रात्री झोपताना ट्राय टू एक्सपिरियन्स द रिग्रेशन प्रोसेस कारण बऱ्याच वेळेला एक सेशन सफिशियंट नसतं मल्टिपल सेशन्समध्ये तुम्हाला मल्टिपल गोष्टी दिसतील ओके आता सगळ्यात महत्त्वाचं पास्ट लाईफ असतं का नसतं इट्स लाईक आस्किंग की ग्रॅव्हिटी असते का नसते आपल्याला ग्रॅव्हिटी कधी कळली कधी कळली असेल आपल्याला आपल्याला इंडिव्हिज्युअली की तोपर्यंत आपण हवे तोडत होतो का तोपर्यंत आपण हवे तोडत होतो का नाही ना तोपर्यंत आपण आपल्याला माहिती जरी नव्हतं तरी स्टील ग्रॅव्हिटी वॉज वर्किंग फॉर अस सो इन द सेम वे पास्ट लाईफ तुम्ही आहे का नाही म्हणून ते थांबणार नाही आहे एनर्जी सायकॉलॉजीवरती क्वांटम फिजिक्सवरती अमित गोस्वामीसारखा माणूस जो क्वांटम फिजिसिस्ट आहे ज्यांनी फिजिक्स ऑफ द सोल हे पुस्तक लिहिलं त्यांनी इतके फिजिक्समधले दाखले दिलेले आहेत की कशी एनर्जी रिसायकल होते सो so, आपल्याला काय कळणं गरजेचं आहे की वी आर ऑल रिसायकलिंग एनर्जीज ओके okay? आपण आज जे आपल्याला असं बऱ्याच वेळा सांगितलं असतं ना वन लाईफ डू एव्हरीथिंग असं काही नाही आहे हे कितवं असेल आपल्याला माहीत नाही ओके okay? सो वी आर ऑल रिसायकलिंग एनर्जीज आणि हे कधीपासून चाललं आहे आणि हे कधी किती वेळ चालणार आहे हेही आपल्याला माहीत नाही पण प्रत्येक माणूस जो रिग्रेशनच्या अवस्थेमध्ये जातो ज्यांनी डेथ एक्सपिरियन्सेस के एक्सपिरियन्स केलेले आहेत सगळी माणसं तंतोतंत एकसारखी उदाहरणं देतात की काय एक्सपिरियन्स केलं आफ्टर एक्सपिरियन्सिंग डेथ सो जगामधली इतकी वेगवेगळ्या स्तरावरची माणसं एकच एक्सपिरियन्स कसं सांगू शकतात हा एका पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनमधली लोक एकच गोष्ट बोलत आहेत तर ठीक आहे पण एक कोणीतरी इंडियामधलं तुम्ही जर युट्यूबवरती व्हिडिओज सर्च केले निअर डेथ एक्सपिरियन्सेस म्हणून तर तुम्हाला काही कर्नाटकातले व्हिडिओ सापडतील काही यू केमधले व्हिडिओज सापडतील काही ह्याच्या यू एसमधले ऑल ओव्हर द वर्ल्ड यू विल फाईंड व्हिडिओज वेअर पीपल आर स्पीकिंग अबाउट देअर नियर डेथ एक्सपिरियन्सेस देर आर पीपल हू स्पीक अबाऊट डॉक्टर्स हू स्पीक अबाऊट दे आर पेशंट हॅव्हिंग निअर डेथ एक्सपिरियन्सेस ज्या वेळेला ते पेशंट कोमामध्ये असतात सो एवढी सगळी माणसं ऑल ओव्हर द ग्लोब एकच सारखं बोलू शकत नाहीत ना म्हणजे ह्याच्यात काहीतरी तथ्य असलं पाहिजे साधं विचार करा ना ज्या वेळेला एखाद बा आपण कन्सीव्ह होतो किती गमतीशीर गोष्ट आहे सुरुवातीला दोनच पेशी आहेत वन स्पर्म अँड वन एग बरोबर जेनेटिकली कोणाचं आहे आईबाबांचं तिसरी आयडेंटिटी आहे का तिसरी आयडेंटिटी आहे का फ्यूज झाल्यावरती तिसरी आयडेंटिटी कशी तयार होते आपल्या पे शरीरामध्ये कितीतरी पेशी मल्टिप्लाय होत असतील की त्यांच्यामध्ये नाही तिसरी आयडेंटिटी तयार होत याच प्रोसेसमध्ये hmm. एक तिसरी आयडेंटिटी कशी तयार होते सो सायन्स हॅज ट्रायड टू अंडरस्टँड की वेन डज द सोल एंटर द वूम्ब आणि याच्यावरती वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे रिसर्चेस कोणी तिसरा दिवस म्हणतं कोणी थर्ड वीक म्हणतं कोणी थर्ड मंथ म्हणतं जे काय असेल ते वॉट एव्हर पण घडतं आहे ना कुठल्या तरी थर्डला घडतंय ना की देर इज अ थर्ड आयडेंटिटी ऑल टुगेदर मग ही कुठून आली ही थर्ड आयडेंटिटी ज्याला स्वतःच माइंड आहे स्वतःचं अस्तित्व आहे हे कुठून आलं आज ज्या वेळेला आपण एक थर्ड आयडेंटिटी आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी क्रिएट करतो रोबोट बनवतो त्यावेळेला ते रोबोज तुम्ही प्रोग्रॅम केलाय तेच बोलतात ना एक्झॅक्टली अनलेस देअर अल्गोरिदम्स ग्रो ऑन देअर ओन जसं फेसबुक आहे ऑन इट्स ओन ग्रो होतंय ते त्याचे सर्चेस आश्चर्य वाटत नाही तुम्हाला की आपण जे दुसऱ्या ॲप्सवरती सर्च करतो ते इकडून तिकडून या ॲप्समध्ये कसं डाउनलोड हो होतं तुम्ही कधीतरी जर गंमत बघितली तर तुम्ही जे बोलत असताना बऱ्याच वेळेला तुमचा फोन ते सर्च देतं तुम्ही कुठल्या तरी मित्राशी कुठल्या तरी हॉटेलबद्दल बोलताय अँड यू विल बी सरप्राईज की तुम्ही फोन ओपन केला आहे आणि त्या हॉटेलची जाहिरात आहे तिथे कसं आलं हे दिस इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते आता बियॉन्ड ह्युमन कंट्रोल जायला लागलं आहे असू दे पण त्याला स्वतःचं माइंड नाही ना ह्या एंटिटीला एक स्वतःच माइंड आहे याचा अर्थ की ज्या वेळेला एखादा माणूस बॉडी सोडतो आता डेथ टेक्निकली काय आहे की द बॉडी ब्रोक है ना आयदर ब्रेन डेड किंवा हार्ट डेड या दोनच कंडिशन्समध्ये बॉडी फिनिश होते ना ती यूज व्हायची बंद होते तिथून पुढे मग त्या बॉडीतनं असं काय बाहेर गे जातं ते कुठे जातं ते ह्या एनर्जी फील्डमध्ये रिसायकल होतं आणि एक थर्ड आयडेंटिटी म्हणून येतं आता गम्मत बघा हे ट्रेडिशनल पास्ट वाले आणि आपल्या पास्ट लाईफच्या अंडरस्टँडिंगमध्ये फरक कुठे आहे ट्रेडिशनली आपल्याला काय वाटतं माझा माझा पूर्वीचा जन्म होता मी त्या जन्मात होतो असं वाटतं ना असं काय वाटतं कारण त्याची मेमरी या ब्रेनमध्ये आपल्याला दिसते म्हणून तुम्हाला ज्या वेळेला एखादं स्वप्न पडतं त्यावेळेला तुम्ही काय म्हणता ते कोणाचं स्वप्न आहे कारण ते या आयडेंटिटीमध्ये या एवढ्या गॅजेटमध्ये ते दिसलेलं आहे म्हणून आपण म्हणतो हे माझं स्वप्न होतं काही आहे का ॲक्च्युली कमांड तुमचं त्याच्यावरती आहे का पण आपण त्याचंही क्रेडिट घेतो माझं स्वप्न होतं बरं का मग ते खूप भयानक असलं तरी विलसे मला वाईट स्वप्न पडतं काय so, सो आपल्याला जर असं वाटत असेल की एक बॉडी सोडून आपण तसेच्या तसे, तसे पुढच्या बॉडीमध्ये येतो तर आजपर्यंत पृथ्वीवरती डेथ रेट आणि बर्थ रेट कायम मॅच व्हायला हो पाहिजे होता आय यू गेटिंग द लॉजिक म्हणजे सपोज असं असं कल्पना करूया की ज्या वेळेला हे सगळं सुरू झालं म्हणजे पृथ्वी सुरू झाली थोडक्यात ओके त्यावेळेला शंभरच माणसं असतील ओके म्हणजे शंभरच सोलज होते राईट आता रिबर्थ होत 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 आज पण किती पाहिजे किती पाहिजेत कारण एक डेड झाला की दुसरा बॉन होतो किंवा एक बॉन होणार असेल तर तो पहिला डेड होतो असंच व्हायला पाहिजे ना पण असं होत नाही इट मल्टिप्लाइज मग हाऊ डज दिस एनर्जी मल्टिप्लाय याचा अर्थ आपण जे स्वतःला हे कन्स्ट्रिक्टेड फॉर्म समजतो आपण असे नाही आहे ज्या ज्या वेळेला लोकांना नियरडेथ एक्सपिरियन्सेस आले त्यावेळेला त्यांनी एक्सपिरियन्स केलं की आपण त्या वर्ल्डमध्ये पण आहे ओके आणि आपण इथं पण आहे सो हे कळायला शॉर्ट आहे हो डोक्याला असं बाजू असं नाही माझं येते माझं पास्ट लाईफ येते असं नाही आहे इट्स अ सो a... so, ज्या वेळेला काहीतरी एखादी डेथ होते ओके सो so, आता तो माणूस म्हणत ती एंटिटी म्हणा ते एनर्जी फील्ड त्याच्यावरती जे काही संस्कार घडलेले आहेत ते सगळं घेऊन या वर्ल्डमध्ये जातो ओके आता तिथे ते सगळं रिप्रोसेस होतं ते कधी कधी सगळे एकमेकाच्या बिकॉज एनर्जी right? इज वन राईट ट्रेड सगळे मिक्स होतात आणि मग परत प्रोसेस होताना परत आता रिबर्थ होणार आहे त्याचा होणार आहे का त्याचा होणार आहे का नाही पण ज्यावेळेला रिबर्थ कोणाचाही म्हणा होणार आहे त्यावेळेला याच्यातले काही ॲप्स बाय डिफॉल्ट दिले जातात हे का दिले जातात ह्याचं लॉजिक कोणाला माहीत नाही असंच का म्हणून तुम्ही जर बघितलं जी लहान मुलं प्रॉडिजीज ज्यांना म्हणतात प्रॉडिजीज म्हणजे जे लहानपणापासनं असं काहीतरी अफलातून गाणी म्हणतात कसं कळलं त्यांना कुणीही शिकवलेलं नाही कसं कळलं दिस इज पास्ट लाईफ बऱ्याच वेळेला घरामध्ये गाण्याचं काही जेनेटिक इन्फॉर्मेशन नाही आहे कुणाचंही ट्रेट नाही आहे मग ह्या बाळाला हे कसं कळलं हे प्रॉडिजीज तुम्ही जर बघितलं आज इतके व्हिडिओज फिरतात लहान लहान मुलं ज्ञानेश्वरी वगैरे पाठ तोंडपाठ आहे त्यांना स्वतःचे कपडे पण नीट घालता येत नसतील पण असं काहीतरी बोलतात कसं प्रॉडिजीज एक पास्ट लाईफ इन्फॉर्मेशन फिल्टर होऊन आलेली आहे म्हणजे मग आता हे ज्ञानेश्वर होते का असं नाहीये इट्स अ ट्रेट जो होऊन आलेला आहे सो मग याला लॉजिक काय की मग असं कसं मग कुठला ट्रेड कोणाकडे जाणार बऱ्याच वेळेला मग ह्याला रेझोनन्सशी रिलेट केलं जातं की त्या सोलची जी गती असते आणि तो जसा रेझोनेट करतो त्यानुसार त्याचा परत रिसायकलिंग त्याच्यावरती अवलंबून mm -hmm. असतं पण हे ठीक आहे हे आपल्याला पचण्याकरताचा फंडा आहे हा ओके पण द होल एनर्जी सायन्स वर्क्स ऑन रेझोनन्स ओके सो so, आपल्या सिस्टीममध्ये कदाचित आपण काही नेगेटिव्ह ट्रेट्स कॅरी करत असू जे पास्ट लाईफमधले असतील आता बऱ्याच वेळेला पास्ट लाईफ ब्लॉक्स ओळखायचे कसे एखादा पॅटर्न जेव्हा सारखासारखा रिपीट होतो इट इज अ पास्ट लाईफ ब्लॉक म्हणजे एखाद्या माणसाचं सतत रिलेशन्स ब्रेक होत राहतात किंवा एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये सारखे मल्टिपल रिलेशन्स येतात दिस इज अ पास्ट लाईफ ट्रीट सारखी फसवणूक सारखी म्हणजे कुणीही फसवू शकतं कुठल्याही गोष्टीला यश नाही कधीच अगदी लहानपणापासनं प्रत्येक गोष्टीला स्ट्रगल आणि कारण नसतानाची एनिमॉसिटी काही जण असतात ना की एक वाईब असते कारण नसताना कुन्नस असते कारण नसताना पण त्यांना लॉजिकली माहीत नाही की आम्ही एवढं का हेट करतो एकमेकांना काही घडलेलं नाही आहे या कॉन्शियस स्टेटमध्ये तर काहीच घडलेलं नाही आहे मेनी अ टाइम्स दिस इज अ पास्ट लाईफ ब्लॉग बरेच नवरा बायको जे भांड भांड भांडतात भांड आणि विभक्त होऊ शकत नाही दिस इज अ पास्ट लाईफ रिलेशन म्हणजे त्यांना कितीही सोडायचा प्रयत्न केला म्हणजे आज अगदी असं टोकाला गेलेलं आहे की उद्या डिवोर्स की हे संध्याकाळी कुठेतरी पिक्चरला गेले दोघं ते बाण बाण बांधतात आणि सारखे एकत्र येतात दिस इज दीज आर पास्ट लाईफ बॉन्ड्स त्याला काहीच लॉजिक नसतं एखाद्या माणसाचं असं आकर्षण वाटतं की तर काही लॉजिकच नाही आहे त्याला सगळं कळतंय सगळं चुकीचं आहे काही मै बट इट इज बियॉन्ड दीज आर पास्ट लाईफ बॉन्ड बऱ्याच वेळेला आपल्याला गाईड करणारी माणसं आपल्याला हेल्प करणारी माणसं अचानक कोणीतरी अशी मदत जिथे क्रिएट होते लाईफमध्ये ऑल ऑफ अ सडन एक गायडन्स क्रिएट होतो मेनी अ टाइम्स दीज आर पास्ट लाईफ टाईज आणि सगळ्यात गंमत काय आहे ह्या सगळ्या प्रोसेस किंवा ह्युमन एक्झिस्टन्स मी बऱ्याच वेळेला हा शब्द वापरते आणि मला कोणतरी दिवशी पण विचारलं की इव्हॉल्व म्हणजे काय सो so, तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक गोष्ट ही एव्होल्युशनवरती एव्होल्युशन म्हणजे प्रगल्भता आजच्यापेक्षा उद्या बेटर असण्याची ही बेसिक इन्स्टिंक्ट आहे म्हणून तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक जनरेशन त्याच्या मागच्या जनरेशनपेक्षा फास्ट आहे तुमची मुलं तुमच्यापेक्षा तर सुपरफास्ट आहेत पण तुम्ही तुमच्या आईवडिलांपेक्षा फास्ट होतात ते त्यांच्या आईवडिलांपेक्षा फास्ट होते ते त्यांच्या आईवडिलांपेक्षा फास्ट होते सो so, एव्होल्युशन इव्हॉल्व्हिंग पुढच्या पायरीवरती जाणं सगळ्या स्तरावरती ही जीवाची बेसिक गरज आहे सो so, मग या सगळ्या सायकलमध्ये असं म्हणलं जातं ॲज पर द हो ओल्ड इंडियन लिटरेचर की असं हे जन्म असं करत करत जसं आपलं सोल इव्हॉल्व्ह होतं शेवटी त्याला मुक्ती मिळते ओके okay. पण शेवटी कशाला ती आत्ताही होऊ शकते ना इट्स अ शिफ्ट इट्स अन अंडरस्टँडिंग पण त्याला बरीच कसरत आहे पण या सगळ्या पास्ट लाईफ प्रोसेसेसमध्ये आपल्या सिस्टीममध्ये जर काही ब्लॉक्स आले असतील जे कदाचित आपल्याला फायनान्शियली ब्लॉक करत असतील जे कदाचित रिलेशनशिपच्या लेवलवरती ब्लॉक करत असतील सो so, ज्या वेळेला आपण रिग्रेशन एक्सपिरियन्स करणार सो so, आपला पर्पज हा आहे की त्या रिग्रेशनमध्ये तुम्ही कुठे जाणार नाही आहे बरं का म्हणजे ते आपण अप, टी व्हीमध्ये वगैरे बघितले ना रिग्रेशन म्हणजे ते किस्सा पिछले जनम का असं तो एक सिरियल होती ना एक ती सो त्याच्यामध्ये यू फील की यू आर ॲक्च्युली गॉन टू म्हणजे असं राजस्थान वगैरे असं काहीतरी जुनं काहीतरी इंग्रज आहे तुम्ही कुठेच जाणार नाही आहे तुम्ही इथेच आहे ती मेमरी आपल्या पेशींमध्ये आपल्या माइंडमध्ये आहे ती आजपर्यंत अनलॉक झालेली नाही आपण ती फक्त अनलॉक करणार आहे आणि पास्ट लाईफची गंमत ही आहे की त्याला एखादा ब्लॉक ज्या वेळेला सरफेसला येतो ना त्याला रिलीज करायला काहीच करावं लागत नाही तुम्ही त्याला ॲड्रेस केल्यावरती तो रिलीज होतो इट व्हॅनिशेज ती मेमरी सरफेसला आल्यावरती तो ब्लॉक ऑटो असं लगेच होईल असं नाही आहे इट इट इज अ प्रोसेस यू विल सी की अरे असं घडलं मग हळूहळू हळू असं घडत गेलं वेन आय गॉट फर्स्ट टायम इंट्रोड्यूस टू अ थेरपी लाईक पास्ट लाईफ रिग्रेशन मी अकरावीत होते आणि आय वॉज लर्निंग सबकॉन्शियस माइंड ट्रेनिंग आणि त्या प्रोसेसमध्ये वी हॅड अ प्रोसेस जिथे पास्ट लाईफ रिग्रेशन वी प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स्ड आणि खूप इंटेन्स स वर्कशॉप होता इंटेन्स सेशन्स होते आणि आय डेंट गो विथ अ स्पेसिफिक प्रॉब्लेम पण त्या सगळ्या रिग्रेशन थेरपीमध्ये मला एक असं इमेज दिसली की एक मोठं वॅगन आहे म्हणजे आपलं तेल वगैरे नेतात तशा वॅगन्स असतात ना तसं मोठं पाण्याचं वॅगन आहे आणि त्याच्या आतमध्ये कुणीतरी मला घातलेलं आहे आणि वरनं कुणीतरी हात देत आहे पण मला तो पकडता येत नाही आहे आणि इतकं सफोकेशन आणि इतकं गुदमरून म्हणजे आणि ते सगळं मेमरी झाली मग काहीतरी वड एवर हॅपन टू प्रोसेस झाला ते झाल्यानंतर मला लक्षात आलं की मला लहानपणापासनं पाण्यात उडी मारायची भीती वाटते म्हणजे पोहण्याची भीती वाटत नाही पाण्यात खेळायची भीती वाटत नाही पण उडी मारायची भीती वाटते आय का जम्प इन टू वॉटर म्हणून कितीतरी वेळा ते जे स्पोर्ट्स वॉटर स्पोर्ट्स असतात ना जिथे आपण असे स्प्लॅश करणार आहे पाण्यात ते मी नाहीच करू शकत आणि अक्षरशः बुडून माणूस गुदमरून कसा मरू शकतो ह्याची एक अनेक स्टेप एक अनेक स्टेप मी डिस्क्राईब करू शकते आणि कितीतरी वेळेला एक्झाम स्ट्रेसमध्ये किंवा काय आपले आपण त्या एजमध्ये असताना जे काही आपले रेग्युलर कॉम्प्लिकेशन्स असतात मैत्रिणींची काहीतरी भांडण झालं कोणीतरी वेगळं पाडलं कोणीतरी गॉसिप केली काय ते, ते टिपिकल ते त्यावेळेला खूप मोठे असतात ना सो अशा स्ट्रेसमध्ये इनवेरिएबली रात्री ते बुडण्याचं स्वप्न आणि एक दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी मेंटल हेल्थ असं काही खूप मोठा अजेंडा नव्हता ना मोठं नव्हतं किती आपल्यातलं ले, किती लोकांनी उठून आईबाबांना सांगितलं मला खूप एक स्वप्न पडलं बाबा अनलेस तुम्ही प्रॅक्टिकली काहीतरी करताय ओरडताय दंगा करताय शू करताय काहीतरी असं होतंय झोपेत तुम्हाला चालताय आदळापट करताय तर तर पीपल विल बी वरी टू आस्क यू की बाबा काय झालं स्वप्न पडलं का काही पण एक पंधरा वर्षापूर्वीपर्यंत असं काही नव्हतं भीती बाटली श्वास एकदम गुदमरला आणि जाग आली की वर हुश स्वप्न होतं एवढंच होतं ना इफ यू सी दहा वर्षापूर्वीपर्यंत हे म्हणणं पण की मला डिप्रेशन आलेलं आहे एक टॅबू होता की काहीतरी खूप मेजर कमतरता आहे आपलं डिप्रेशन कसं येतो आपल्याला पण आज काही नाही दहावीची परीक्षा डिप्रेशन आलेलं आहे इंजिनिअरिंगचे तर एवढे स्टुडंट माझ्याकडे येतात आणि इनवेरेबली प्रत्येक परीक्षेला पुष्पौषधी मागून घेतात मला कळत नाही आपण कसं केलं कसं केलं आपण कसा अभ्यास केला कस काय प्रोबली तेव्हा अफोर्डच करू शकत नव्हतो आपण दोन बसल्याच असत्या डिप्रेशन <laughs> येत कस कस इज एन डेट मला आठवते मी ज्या वेळेला पोहायला गेले मी आईला सांगते बरं का मला उडी नाही मी खाल्लं खाल्लं जाते ना उडी मारत नाही म्हणून तिने मला किती वेळा ढकललेलं आहे कारण त्यावेळेला इट इज ऐकत नाही ऐकत कसं नाही तुम्ही आणि तुम्हाला उडी मारायला भीती वाटते एवढ्या फालतू गोष्टीला तुम्ही घाबरता तू पुढे आयुष्यात काय करणार मी किती वेळेला हा म्हणजे मी पोहायला शिकायला जाताना हा शोच असायचा सगळ्यांचा की आता हिला फसवून कशी टाकायची पाण्यात म्हणूनच एक कपडे बदलून यायच्या आधी मी पहिलीच पाण्यात उतरायचे की आता ऑलरेडी आता काय करणार बट आय रिअलाइज की हे स्वप्न हे जेव्हा मी एक्सपिरियन्स केलं पास्ट लाईफ रिग्रेशनमध्ये ती मेमरी आली हे दिसलं मला आणि हळूहळू बुडून मरण्याची भीतीच हळूहळू संपली आणि हे मला कधी कळलं ज्या वेळेला कितीतरी दिवसांनी कुठेतरी वॉटर स्पोर्ट्सला आम्ही गेलो होतो आणि आय कुड जस्ट इझिली मला ते स्लाईडवर खाली आल्यावर मला कळलो की अरे असं कसं आलो आपण मी कारण तुम्ही कितीही ती स्लाइड पाणी कितीही उथळ असू दे त्या स्लाईडवर नाही येताना तुम्ही आत जाताच ते नाका तोंडात पाणी जातंच फॉर शुअर जातं सो एक इतकं काहीतरी गमतीशीर सुटून जाईल आयुष्यातनं तुमच्या जा। सो so, अलाव इट आता अशा एक्सपेक्टेशननी बसू नका की पैशाचे प्रॉब्लेम आहेत पैशाची मेमरी दिसत नाही <laughs> कुठला ब्लॉक कसा कुठे ब्लॉक करत असेल यू डोंट नो त्याला लॉजिक लावू नका जस्ट गो थ्रू द प्रोसेस पण यू विल एक्सपिरियन्स की हे hey, असे सरफेसला काही गोष्टी येतील आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट कुणीही घुमत नाही कुणाच्याही अंगात येत नाही <laughs> बऱ्याच वेळेला लोक असं शो करतात ना काहीतरी की आम्ही किती नाजूक आहे किंवा व्यूर सो सेन्सिटिव्ह म्हणजे आम्हाला असं लगेच एनर्जी वगैरे फील होते तो ते घुमून बाकीच्यांना डिस्टर्ब करत किती वेळा ते सप्तचक्र ज्या वेळेला लाईव घ्यायचो त्यावेळेला कितीतरी लोक असं असं सुरू करतात <laughs> कशाला म्हणजे काही रिझन <laughs> नाही आणि मग एक झालं की दुसऱ्याला वाटतं आपल्याला होत नाही म्हणजे आपली एनर्जी वाढली नाही वाटत मग ते पण सुरू करणार घुमायला सो असं काही होत नाही इट इज जस्ट अ मेमरी जी ऑलरेडी आपल्या पेशींमध्ये आहे आपण त्याला फक्त अनलॉक करण्याचा प्रयत्न करतो अँड वी आर ट्राईंग टू हील इट दॅट इज ऑल दॅट दिस इस ओके सो एका सेशनमध्ये आजच्या सेशनमध्ये तुम्हाला काय जाणवेल ह्याच्यावरती लगेच रिझल्ट येतील असं नाही पण तुमच्याकडे रेकॉर्डिंग येईल एक खूप महत्त्वाचा विषय आहे शक्य असेल तर आठवड्यातनं दोनदा तीनदा जसं कसं झोपताना ट्राय टू लिसन टू द ऑडिओ आणि हळूहळू हा क्लेन्झिंग प्रोसेस होऊ दे हळूहळू जेवढे काही असतील ब्लॉग्स कितीतरी लोकांना जाणवतं की हळूहळू हे जसं घडतात ना सेशन्स स्वभाव पण बदलत जातो खूप शांत होतो आपण एक कारण नसतानाची जी चिडचिड आहे आतमध्ये लोकांचे रिस्पॉन्स बदलतात आपलं एनर्जी फील्ड बदलायला लागतं सो आणि कुणाला असं लिंक लावू नका की मागच्या जन्मात ह्यानी मला त्रास दिला होता असं बऱ्याच वेळेला तुम्हाला दिसेल की आत्ताचेच तुमच्या आजूबाजूची जी माणसं आहेत ती कुणीतरी होते त्या ह्याच्यातून तुम्हाला फार छळलेलं आहे वगैरे त्यांनी पण really का ते आता व्यवस्थित वागतायत तुमच्याशी तुम्ही कारण नसताना बिकॉज यू रिअली डोंट नो हे कुणालाच माहीत नाही की हे खरंच पास्ट लाईफ आहे खरंच तुमचं इमॅजिनेशन आहे का काहीतरी असंच रॅन्डम ब्रेन हॅज मेड जसं स्वप्न पण असंच बनवतं की नाही माइंड काहीतरी रुटीन चाललेलं असतं कितीही वय झालं माणसाचं तरी त्याला स्वप्न पडतं की धावित नापास झालेलं आहे किंवा उद्या हिस्ट्रीचा पेपर आहे आणि गणिताचा अभ्यास करून गेलेला आहे पडतं की नाही संबंध आहे का आज so, really okay, really काही त्याचा बट द माइंड हॅज किंवा काहीतरी रुटीनमध्ये काहीतरी किती इलॉजिकल लॉजिकल गोष्टी घडतात काही लॉजिक नाही आपण तर काही एक्सप्लेन पण करू शकत नाही सो यू रिअली डोंट नो के इज दिस रिअली युअर पास्ट लाईफ इज दिस युअर इमॅजिनेशन इज दिस सम फिल्म दॅट यू हॅव सीन ज्याच्यातनं हे आहे पण द फॅक्ट की हे आहे म्हणजे याच्याशी रिलेटेड काहीतरी नेगेटिव्ह प्रोग्रॅमिंग सिस्टीममध्ये आहे सो ते कुठून आलं आहे हे इम्पॉर्टंट नाही आहे ते रिलीज होणं इम्पॉर्टंट आहे सो बऱ्याच वेळेला आपण जेव्हा त्याला ॲड्रेस करतो त्याच्याकडे बघतो ह्या गोष्टी डिझॉल्व्ह व्हायला लागतात क्लिअर सो आय यू ऑलरेडी ओके आपण एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेकनंतर जो जिथे बसलेला आहे त्यांनी तिथेच बसायचं आहे फ्रेश होऊन या म्हणजे तुम्ही रिलॅक्स्ड पण रिलॅक्स्ड अवस्थेमध्ये पास्ट लाईफ रिग्रेशन एक्सपिरियन्स करू शकता एक दोन मिनटं फक्त कुणीही झोपू नका इन द प्रोसेस ट्राय टू बी अवेक बरेच महिन्यांनी तुम्हाला सगळ्यांना बघून एवढ्या भरघोस प्रतिसादाबद्दल आनंद आहे त्या लहान बाळाची मॅनेजमेंट झालेली आहे का oh, oh, so हा ah. बरेच नवे चेहरे पण दिसत आहेत मला हा ah. काय नवीन oh. नवीन yes. अरे वा वाईस <coughs> आज एका फार महत्वाच्या आणि इम्पॉर्टंट सेशनचा एक्सपिरियन्स आपण घेणार आहे समजून घेऊया वॉट इज ऑल दिस इंट्रोडक्शन तुम्हाला मिनलनी केलेलंच आहे त्यामुळे पी एल आर म्हणजे काय हे तुम्हाला सगळ्यांना बेसिकली समजलेलं आहे मिनल दाजीबाला हे करायला सांग सो आय होप यू हॅव अंडरस्टूड द बेसिक कन्सेप्ट ऑफ पी एल आर हॅव यू अंडरस्टूड येस व्हेरी गुड आता आपण थोडंसं त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे ॲक्च्युली तर मी डायरेक्टली प्रॅक्टिकललाच जाणार होतो पण त्याच्या आधी थोडीशी प्रस्तावना करण्याचा प्रयत्न करतो लक्षात घ्या आपल्या सगळ्यांना हे आयुष्य ऑफर झालेलं आहे कोणीही मागून इथं आलेलं नाही आहे बाय चॉईस इथं बसलेल्या एकही व्यक्ती बाय चॉईस इथं आलेलं नाही आहे बाय कंपल्शन आलेलो आहे आणि पुढं सगळी स्टोरी सगळा ड्रामा रादर एक्सपिरियन्स करत पुढं चाललेलो आहे साधारण पन्नास वर्षांपूर्वी ज्यावेळेसपासून क्वांटम फिजिक्सची ओळख लोकांना व्हायला लागली त्यावेळेसपासून सायंटिफिकली लोकांना एक वेगळी गोष्ट कळली झिक्स जे सगळ्यात महत्त्वाचं मानलं जात होतं जीवन समजायला देखील हे क्वांटम फिजिक्सच्या उदयानंतर लक्षात यायला लागलं की कन्व्हेन्शनल फिजिक्स हे मॅकॅनिकल आहे आणि क्वांटम फिजिक्स हे डायनॅमिक आहे आणि जे अध्यात्माला आपल्या आपल्याकडच्या अध्यात्माला पाच हजार वर्षापूर्वी कळलं ते क्वांटम फिजिक्सला आत्ता पन्नास वर्षांपूर्वी कळलं काय कळलं व्हॉट डीड दे अंडरस्टँड व्हॉट डीड क्वांटम फिजिक्स अंडरस्टँड दे अंडरस्टूड कोण बोलतोय रे कोण बोलतोय इथं साऊंड रूममध्ये तू गेला नाहीस काय ए साऊंड रूममध्ये कोण आहे मग त्याला बाहेर काढा ना नाही तिथून कोणतरी जाऊ दे ना साऊंड रूममध्ये म्हणजे मला इतका तो बहुतेक माझ्यात दोष आहे काहीतरी कुत्र्याला जसं टेन टाइम्स मोर ऐकू येतं ना <laughs> तर मला तो कानात बोलल्यासारखा वाटतो थो। <laughs> थोडा काय करू <laughs> हम हम येतोय मग साऊंड रूममध्ये कोणाला तरी जायला पाहिजे अरे आवाज जरा ट्रेबल वाढव बाळ आणि तिथं बोलू नको कृपया बोलू नको हा आत्ता <laughs> हा मे का नाही येत का तुम्हाला एकट्यालाच येतोय ओके आहे ना आता प्रत्येकाचे कान वेगळे आहेत सो so, त्याच्या प्रत्येकाच्या कानाप्रमाणे सेटिंग करायला लागलो तर सेशनच होणार नाही so, सो गोड मानून घ्या माझ्याकडे इयरबडस आहेत ते देऊ काय थोडे फिल्टर करतील हम ए बाळा बोलू नको तिकडे मी मगासपासून पुढे जातोय परत थांबतोय पुढे जातोय परत थांबतोय तर ह्या क्वांटम फिजिक्स ला काय कळलं ह्याला एक महत्वाची गोष्ट कळली ती म्हणजे एव्हरी थिंग इन दिस युनिव्हर्स इज इंटर कनेक्टेड भासत नाही तसं आपण सगळे असे काही कनेक्टेड नाही आहे असं आपल्याला वाटतं कारण आपल्याला जे वाटतं आपल्याला जे, वाट जे कळतं ते फक्त आपल्या पाच इंद्रियांच्या फिल्टर्समधून कळतं आपली मर्यादा किती पाच इंद्रिय त्याच्या पलीकडे आपल्याला नाही कळत काही पण त्या इंद्रियांच्या स्पेक्ट्रमच्या बाहेर जर आपण गेलो तर एव्हरी थिंग इन दिस युनिव्हर्स इज इंटरकनेक्टेड याला क्वांटम फिजिक्समध्ये एंटँगलमेंट असं म्हणतात एंटँगलमेंट आता ह्याचा एक छोटासा प्रयोग तुम्हाला सांगतो की दोन इलेक्ट्रॉन असं आपण कल्पना करूया काहीतरी असं ॲक्च्युली दोन इलेक्ट्रॉन बाजूला काढता येत नाहीत पण दोन इलेक्ट्रॉन आपण समजण्यासाठी करूया दोन इलेक्ट्रॉन्स पृथ्वीच्या दोन टोकांवर नेले दोन टोक हं डिसेंड अँड डिसेंड आणि हा इलेक्ट्रॉन जर फिरवला तर इकडचा इलेक्ट्रॉन आपोआप फिरतो दिस इज द थिअरी ऑफ एंटँगलमेंट दॅट मीन्स बोथ द इलेक्ट्रॉन्स आर इंटर कनेक्टेड सो एव्हरीथिंग इन द युनिवर्स ज्या युनिव्हर्समध्ये आपण जगतो आहे तिथं प्रत्येक गोष्ट इंटरकनेक्टेड आहे आता तुम्ही म्हणाल हा फिजिक्सचा तास कशासाठी घ्यायला लागलाय तर आपल्याला जे आयुष्य ऑफर झालेलं आहे त्या आयुष्यावरती असंख्य गोष्टींचा परिणाम होतोय आपल्याला नाही तसं दिसत आपल्याला दिसतय की एक दिवशी आपण जन्माला आलो तिथपासून आपलं एक मेथॉडिकल आयुष्य सुरू झालं पण नो आपण जन्माला आलो असलो तरी ते जन जन्माला जे मूल आलेलं आहे इट इज कॅरिंग अ लॉट ऑफ बॅगेज त्याचं पहिलं बॅगेज आहे वॉट इट हॅज कॅरीड फ्रॉम इट्स प्रीवियस बर्थ आता हा संशोधनाचा मुद्दा आहे की इज देअर अ प्रिव्हियस बर्थ ज्या ज्या लोकांनी ह्याच्यावरती संशोधन केलं गेल्या शंभर वर्षांमध्ये त्यांना असं लक्षात आलं की येस लाईफ इज इन अ कंटिन्युएशन म्हणजे काही अगदी काय कंट्रोल्ड कंट्रोल सिच्युएशन्समध्ये देखील प्रयोग केले गेले तुम्हाला जर कोणाला इंटरेस्ट असेल तर वरती डॉक्टर हिम्मत शर्मा बहुतेक असे so एक ग्रहस्थ आहेत पंच्याण्णव एक वर्षाचे आहेत ही टॉक्स अबाउट सो मेनी थिंग्स त्यांचा एक व्हिडिओ आहे ते कुठल्या तरी युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर होते त्या युनिव्हर्सिटीचा हा प्रोजेक्ट होता टू फाइंड आउट इफ देर इज अ कनेक्शन विथ अवर पास्ट लाईफ आणि त्यांच्या कुठंतरी त्यांच्या इन्फॉर्मेशनमध्ये त्याला कळलं की कोणतरी असं मूल आहे जे मूल ह्या इथं जन्माला आलं आहे आत्ता पण ते म्हणते की माझं खरं घर कुठंतरी दुसरीकडे आहे ही ज्या वेळेस गोष्ट ह्या युनिव्हर्सिटीला कळली त्यावेळेस त्यांनी हा प्रोजेक्ट घेतला आणि त्या मुलाला युनिव्हर्सिटीचे लोक तिकडे घेऊन गेले जिथं ते क्लेम करत होतं की माझं खरं घर इथून काहीतरी दोनशे किलोमीटर असलेल्या ह्या गावावरती आहे गावामध्ये आहे तिथं माझी बायको आहे तिथं माझी मुलं आहेत तिथं माझं एक साय वायन जड आहे आणि नावासकट सगळं सांगितलं त्या मुलाने आणि मग ह्या सगळ्या युनिव्हर्सिटीच्या टीमनी ते दे वेंट देअर विथ द दे चाईल्ड दॅट चाय आणि तिथं गेल्यानंतर त्याला सांगितलं की हे आता गावात आलेलो आहे कॅन यू टेकअस टू युअर हाऊस प्रिव्हियस हाऊस म्हणाल ऑबियसली ते काहीतरी सात आठ वर्षाचं मूल किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल मला आता आठवत नाही हिम्मत सिंग हिम्मत सिंग यांचा व्हिडिओ टाईप करा तर त्या मुलानी त्या गावामध्ये कम्प्लीट त्या सगळ्या टीमला त्या घरापर्यंत नेलं तिथं त्याची बायको जी म्हणजे त्यात लहान आहे पण त्याची ओरिजिनल बायको आल्यानंतर त्यानं नावानं तिला हाक मारलं ती अशी चकित झालेली आणि त्यांनी सगळी मुलं बिलं सगळी बसून सगळ्या गोष्टी इतक्या डिटेलमध्ये सांगितल्या की त्यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला त्याला की हाऊ डिड दिस चाइल्ड कम टू नो तर पहिली गोष्ट तर आपल्या जीवनावरती अपने पूर्वजन्मी का परिणाम होत असतो मानो या न मानो यह हम पर है नहीं वो मेरे को नहीं लगता है नहीं लगता है जाओ क्या फर्क पड़ता है कितनी तरी लोक मंडा थे ऐसा ऐसा करके क्या होने वाला है कुछ नहीं होने वाला है कुछ नहीं होता है उनके लिए जो करते हैं कहीं तरी कहींपड़ लेला है ना सो so, नाही मान हा नाही ओ छोड दो पण इट अफेक्ट्स आवर लाईफ नंबर वन नंबर टू व्हेरी इंटरेस्टिंग हे आपण ह्याचा कधी विचार करत नाही इथं काहीतरी अन्सेस्ट्रल पॅटर्न नावाचा एक प्रकार असतो आपल्यावरती आपल्या अन्सेस्टर्सचा प्रभाव होत असतो म्हणून कितीतरी घराणी अशी असतात की एकतर त्यांच्या घरामध्ये मूल होत नाही कंटिन्युएशनला मूल होत नाही कितीतरी घराण्यांमध्ये सगळं व्यवस्थित असून तिथल्या मुलांची किंवा मुलींची लग्न होत नाहीत अँड देर इज नो ऑबवियस रिझन पैसे असतात रूप असतं सगळं सगळं असतं लग्न का होत नाहीये सो so, जसं पास्ट लाईफ काहीतरी ते कॅरी करत असतील बॅगेज तसं ॲन्सेस्ट्रल पॅटर्न्स असतात काही घराण्यांमध्ये असे पॅटर्न्स रिपीट होत असतात देन आपला इनरंट आपण जो एक स्वभाव घेऊन येतो त्याचे काही कंगोरे असतात जे आपल्याला ह्या जीवनावरती इन्फ्लुअन्स करतात मुळात आले कुठून ते तुम्हाला भेंडीची भाजी का आवडते आणि वांग्याची का एखाद्याला आवडत नाही दॅट का हॅज नो रिझन जी आवडते ती आवड आली कुठून कुठंतरी एक पॅटर्न आहे सो so, त्याच्यानंतर आपले सबकॉन्शियस प्रोग्रॅमिंग आपल्यावरती परिणाम करतात आपण कितीतरी बॅगेजेस घेऊन आलेलो आहे त्यामुळे आपलं परसेप्शन असं एक्स होतं वाय होतं सोशल कंडिशनिंग्स आहेत कितीतरी गोष्टी आपल्या जीवनावरती परिणाम करत असतात पण आपल्याला ह्यातलं काहीच लक्षात येत नाही की बाबा हे आपल्यावरती परिणाम करतं पण आत्ता आपण जीवन जगत असताना ऑल दीज थिंग्स आर डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली इन्फ्लुएन्सिंग आवर लाइव्स ओके फाईन मग आपल्याला काय पाहिजे जीवनामध्ये इंटरेस्टिंग पॉइंटला मी आलेलो आहे आपल्याला जीवनामध्ये काय हवं आहे एक सहज सहज अनफोल्ड होणारं जीवन पाहिजे त्यामध्ये एक चांगलं आरोग्य पाहिजे चांगले सोबती पाहिजेत जे करतो जे करत असू त्यामध्ये यश पाहिजे ही आपली आपल्याला कोणालाही अगदी विचारलं डायरेक्टली एखाद्याला उभा करून विचारलं की बाबा तुला काय पाहिजे तर असं कोण म्हणत नाही की मला अंबानी व्हायचंय मला अदानी व्हायचंय किंवा वॉट एव्हर ही त्याची रिक्वायरमेंट नाही आहे त्याची रिक्वायरमेंट ही आहे की जे मिळालेलं आहे ते व्यवस्थितपणे पुढे सरकाव ही त्याची बेसिक गरज आहे पण इन रियालिटी आयुष्य काय एवढी माफक इच्छा आहे आपली आपण जर कुठतरी एक टपरी काढली इच्छा काय टपरी काढलेली आहे कशाची इतरी काहीतरी खाद्यपदार्थाची एक टपरी काढलेली आहे आपली इच्छा काय लोकांनी यावं आणि आपण जे करतो त्याचा खप व्हावा त्यातून जे आपल्याला उत्पन्न मिळतं समाधानी आहे अरे ओके मग तो माणूस काय करतो एका टपरीचं दुसरी टपरी करतो तिसरी टपरी करतो मी परवाच कुठेतरी पेपरमध्ये वाचत होतो की कोल्हापूरचाच एक गृहस्थ कुठेतरी फॅक्टरीत काम करत होता पण पैसे पुरत नव्हते म्हणून संध्याकाळच्या वेळेला त्यांनी अशीच रस्त्याच्या कडेला एक गाडी काढली मग तो त्याचा भाऊ त्याच्याबरोबर त्याला मदतीला आला त्याची आई आली मग चा चा ते चांगलं चालायला लागलं मग एकाची दोन गाडी केल्या मग ते आणखीन चालायला लागलं मग एक छोटंसं हॉटेल काढलं ते चांग चांगलं चालायला लागलं आणि आत्ता कोल्हापुरात एक मोठं हॉटेल त्या माणसाने काढलेलं आहे तंदूर कॉर्नर नावाचं आणि ही इज डुईंग वेल बट हि स्टार्टेड फ्रॉम अ वेरी स्मॉल रोड साइड इो अपली बेसिक गरज ही है पट एक्चुअली आयुष्यांटरेस्टिंग एक्चुअली आयुष्या इतक समस्या है अनइमेजिनेबल समस्या हाफ ऑफ द पीपल है हाफ ऑफ द पीपल असं नाही शब्दशा घेऊ नका कितीतरी लोकांना आरोग्याचे प्रॉब्लेम्स आहेत लहानपणापासून व्हाय वी डोंट नो आरोग्याच्या तक्रारी पैशाच्या एकंदरीत जीवनामध्ये पैसा येणं हे लोकांच्या आयुष्यात इतका मोठा इशू आहे पैसे येत नाहीत आले तर पुरत नाहीत विनाकारण खर्च होतात मोठा इशू आहे म्हणजे छोट्या छोट्या पैशासाठी पण माणसं विचार करतात की अरे खरं गरज आहे काय हे करायची गरज आहे का का थांबूया कारण पैशाचा फ्लो होत नाही अपेक्षेप्रमाणे तर कधीच होत नाही कोणाचं तुम्हाला माहिती आहे सगळ्यात त्रासदायक एक वेळ पैशाचा प्रॉब्लेम ठीक आहे समजे कुछ ना कुछ तो हो जाएगा, सगळ्यात मनस्ताप देणारा विषय कुठला असतो माहिती आहे जीवनामधला रिलेशन्स मध्ये येणारे संघर्ष साधी गोष्ट असते चार माणसं एकत्रित राहत असतात पण त्या चार माणसांच्या मध्ये इतका संघर्ष असतो नवरा बायकोंच्या संघर्षाबद्दल तर बोलायलाच नको अरे हे कुठनं आलेत लोक एकत्र आणि बरेच वेळा आणि नुसते एकत्र आलेले नाहीत तरी आपण अशा काळामध्ये राहतो की जर टोचलं तर ते काढू तरी शकतोय आपण काटा रुतला म्हणजे आज नवरा किंवा बायको एकमेकाला कम्पॅटेबल नसतील तर विभक्त तरी होऊ शकत आहेत आजच्या काळामध्ये ह्याच्या आधीचा काळ जो होता झक मारत राहायचं का आणि कुठून हे दोन माणसं एकत्र आली ॲजिफ इफ म्हणताना म्हणतात लोक की काहीतरी पुनर्जन्मातलं उपट काढायला ह्या जन्मात एकत्र आलेलो आहे एवढं वैर आणि रिलेशन काय नवरा बायको आज देखील हे फेसबुक वगैरे सोशल मीडियावरती नवरा बायकोंचे फोटोज जर तुम्ही बघितले तर असं वाटतंय क्या बात है यार लाइफ होतो ऐसा पूर्वी एक विल्स नावाची जी सिगरेट होती ना त्याची एक जाहिराती यायची पिव पूर्वी पुरुषाच्या हातात आयरिश जोक्सचं एक पुस्तक असायचं त्या जाहिरातीमध्ये फोटो फोटो पोस्टर लागायचं पुरुषाच्या हातामध्ये आयरिश जोक्सचं पुस्तक तो वाचतोय आणि बायको शेजारी बसून हसते हा विनोद तुम्हाला कळलेला नाही आहे आधी नवऱ्याच्या विनोदावर बायकोनं हसणं हाच विनोद आहे माझ्या एका मित्राने त्याला एक विनोद भयंकर आवडला म्हणून आपल्या बायकोला सांगितला विनोद काय तर पु ल देशपांडे ना कुठेतरी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बोलवलं होतं आता पु ल देशपांडेंना ज्यावेळेस तुम्ही अध्यक्ष म्हणून बोलवता अपेक्षा काय आहे तर त्यांनी येऊन काहीतरी भाषण द्यावं टॉक द्यावं जे काय त्यांचं त्यांचा त्यांचा जो काय म्हणतात त्याला फॉर्मॅट आहे ऑब्व्हियसली आज भाऊ कदमला आणलं आणि भाऊ कदम, कदम इथं जर संतूर वाजवायला लागला अपेक्षित आहे काय नाही आहे त्यांना काहीतरी विनोद करावेत आणि आपण हसावं तसं पुलानी काहीतरी एक विनोदी स्किट सांगावं काहीतरी किस्सा सांगा हे अपेक्षित पण ते जे कोण होते चीफ तिथले ज्याने ज्यांनी बोलवलं होतं ना ते उभा राहिले आणि ते म्हणाले की तुम्हाला मित्रांनो माहिती नसेल पण पु ल देशपांडे जसे मोठे लेखक आहेत तसे ते फार चांगले पेटीवादक आहेत सो आम्हाला असं वाटतंय आम्ही पेटी आणलेली आहे आम्हाला असं वाटतंय की पुलानी पेटी वाजवून दाखवा दाखवावी आता पुलं आलेत कशासाठी पुलं तिथं उभारून पेटी वाजवणं हे अपेक्षित आहे काय आयडियली नाही पुलं त्याच्यावर काय म्हणाले की ह्यांनी सांगे यांच्या विनंतीला मान दिला पाहिजे हा विषय वेगळा आहे पण ह्या ग्रहस्थांना माहिती नाही की मी मलखांब देखील चांगला खेळतो <laughs> यावर माझ्या मित्राच्या बायकोनी त्यांना विचारलं मग त्यांनी केला मलखांब <laughs> तर मगाशी मला काय म्हणायचे माहिती सर सुकून से बोलो <laughs> काही काही करू नका यातलं नक्की काय करू ते सांग पी हे पीएलआरच चालू आहे मी विषय सोडून नाही बोलत मी हे सांगायला लागलोय की आपल्या म्हणजे रिलेशनशिप मध्ये एवढा गोंधळ का असतो काय कारण असेल इतके जीवनामध्ये जे इश्यूज आहेत की क्यों होते रेंगे खरं विचाराल तर वी डोंट नो पण ह्याच्यावरती मी एक पंचवीस वर्षपासून ह्याच्यावर मी रिसर्च करायला लागलो कारण मी असाच अडकलो होतो कुछ हो नाही राहता में आणि मग ज्यावेळेस मला एक इन्साईट मिळाली की कदाचित माझ्याच आतमध्ये काहीतरी मी असं असेल जे अडकलं असेल आणि काय म्हणूया विथ द ग्रेस ऑफ द युनिव्हर्सल इंटेलिजन्स मला पॉवर टॅपिंगसारखी गोष्ट सापडली आणि मग मी ज्यावेळेस क्लेन्झिंग करायला लागलो त्यावेळेस माझ्या आयुष्यातला कितीतरी गुंता सुटला ओके सो मग मी एक पॅटर्न डिझाईन केला आणि जे लोक माझ्याशी कनेक्टेड आहेत त्यांना माहिती आहे की पॉवर टॅपिंग जे पूर्वी आपण फी लावून वर्कशॉप करायचो तो वर्कशॉप आपण यूट्यूबवरती फ्री अपलोड केला कारण मला असं लक्षात आलं की दॅट इज अ मिरॅकल थिंग इन द वर्ल्ड कदाचित ते करायला काहीतरी विचित्र आहे म्हणून असू दे किंवा विनामूल्य मिळालंय म्हणून असू दे त्याचं व्हॅल्यू लोकांना असत नाही पण काहीतरी आतली सिस्टीम बदलायला पॉवर टॅपिंग सारखं टूल मला तरी आयुष्यात सापडलं नाही सो मला हे लक्षात आलं की हे या सगळ्या गोष्टी ज्या आपल्यावरती इन्फ्लुएन्स करतायत त्या काढल्या पाहिजेत आणि म्हणून मी पॉवर टॅपिंग निर्माण केलं त्याच्यानंतर सप्तचक्र शुद्धी क्रियामध्ये गेलो कारण पॉवर टॅपिंगमध्ये सेल्युलर मेमरी मधून आपण नको असलेले प्रोग्रॅम्स काढायला लागलो सप्तचक्रमध्ये एनर्जी बॉडी मधले जे काही गुंता असेल तो सोडवायचा प्रयत्न करायला लागलो त्याच्यानंतर आपण शिवोहम सारख काहीतरी करतो की जिथ आपण आपल्याच आतमध्ये एक असा पोटेन्शियल रेल्म आहे एक असा पोटेन्शियल भाग आहे आपल्या आतमध्ये जो आपण कधी ऍक्सेस केलेला नाहीये आणि तो जर आपल्याला ऍक्सेस करता आला तर विनासायास जीवनामधल्या कितीतरी गोष्टी सुटायला लागतात म्हणून तिसरं शिवहम डिझाईन केलं ऍक्च्युली पी एल आर हा एक भाग मला यावर्षी असा लक्षात आला की हा एक पेड वर्कशॉप करायला पाहिजे होता मी मला सचिननी सचिन आहे का इथं सचिननी मला मेल पण केला की सर तुम्ही पी एल आर करताय तर तुम्ही पेड करातो पण मी तोपर्यंत अनाऊन्स करून बसलो होतो की तो विनामूल्य करायचा आहे त्यामुळे मी तो पेड करू शकलो नाही पण मला असं लक्षात आलं की हे सगळे आपण अडचणी काढण्यासाठी हे सगळे प्रयोग करायला लागलोय मग पी एल आर मध्ये जर मागच्या जन्मातल्या काही इंटरफिअरेन्सेस या जन्मावरती परिणाम करत असतील तर तो सिरियसली केला गेला पाहिजे आणि तो फी ठेऊन केला की बरेचसे लोक सिरियसली करतात विनामूल्य केला की तेवढा सिरियसनेस असा असत नाही पण हवं वर तोपर्यंत मी तो अनाऊन्स केला होता सो पी एल आर सारखी गोष्ट महत्वाची मला वाटली आणि हे सगळं जर आपण करू शकलो तर अनादिकाळापासून लोकांना हे लक्षात आलेलं आहे की इथं एक असा एनर्जी बँडविथ आहे असा एक एनर्जी फ्रिक्वेन्सी आहे जी मानवाला अनाधिक काळापासून मदत करते आहे समथिंग परमेश्वर कोणी बघितलाय काय ज्याला आपण मानतो परमेश्वर आपण परमेश्वर कुठल्या परमेश्वराला मानतो नॉर्मली जे आपल्याला देव देवदिकांच्या रूपामध्ये दाखवले जातात तेच आपल्यासाठी परमेश्वर ओके okay. पण परमेश्वर कोणी बघितलाय डायरेक्टली नाही इथं आपण एवढे जण बसलेलो आहे तुमच्यापैकी कोणी परमेश्वर बघितलाय असं म्हटलं तर कोण आत वरेल वर का करेल काय किंवा मी परवाच गणपती भेटला होता मला लक्ष्मी रोडवर नो इट्स नॉट पॉसिबल तरी आपण परमेश्वराला प्रार्थना करतो वी ट्राय टू ट्यून इन टू अ स्पेक्ट्रम विच हेल्प्स आणि अनेकांचा हा अनुभव आहे जगामध्ये की त्यांच्या प्रार्थनेला प्रतिसाद मिळतो म्हणून अजून लोक देवळात जातात देवळामध्ये देव बसलाय काय नाही देव सगळीकडे आहे आणि तो निर्गुण निराकार आहे तो भाग वेगळा मग ते कोणाला जाऊन कनेक्ट करतायत त्यांच्याच आतल्या एका अशा पोटेन्शियल कनेक्ट करतायत तो दिसतोय सगुणामध्ये ही सगुण उपासना आहे पण सगुणामध्ये कशाला कनेक्ट करतायत ते, ते अशा एका स्पेक्ट्रमला कनेक्ट करतायत जो स्पेक्ट्रम अनादिकाला काळापासून मानवाला मदत करत आलेला आहे वी डोंट नो म्हणून मग मुण, हा शेवटचा वर्षातला शेवटचा जो पेड प्रोग्राम असतो आपला तो असतो एंजल्स मी एंजल इनवोकिंग एंजल ही गोष्ट शिकवतो त्याला नाव आपण एंजल दिलेलं आहे वॉट इज इट इन रियालिटी इन रियालिटी इट इज अ फ्रिक्वेन्सी कॅन आय ट्यून इन टू दॅट फ्रिक्वेन्सी विच कॅन हेल्प मी मित्रांनो कधी कधी चमत्कार घडतात जीवनामध्ये अनेकांच्या जीवनामध्ये चमत्कार घडतात तुम्ही परवा कोणी त्या ऑस्ट्रियाच्या उपराष्ट्रपतीची गोष्ट बघितली पेपरमध्ये हॅज एनिवन हिअर सीन अलीकडे मागच्या आठवड्यातली गोष्ट आहे डज दिवन नो नो न्यूज न्यूजमधली गोष्ट ऑस्ट्रियाची उपराष्ट्रपती इज अ लेडी कुठल्या तरी कार्यक्रमाला चालली होती बघा कसलं म्हणजे चमत्कार म्हटलं तर काय असू शकतो याचं एक उदाहरण म्हणून सांगतोय कुठल्या तरी कार्यक्रमाला चालली होती ताफा येऊन थांबला ताफ्यातनं त्या बाई उतरल्या आणि चालायला लागल्या जिथं त्या जाणार होत्या घोळका सगळा आजूबाजूला शी इज वॉकिंग आणि त्या घोळक्यातून एक माणूस आला आणि एवढ्या अंतरावर एक फुटाच्या अंतरावरती बंदूक धर पिस्तूल धरली आणि ठाप 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 पाच गोळ्या होत्या त्या मध्ये पाच गोळ्या बाईच्या डोक्यात मारल्या आणि मिरॅकल असा त्यातली एकही गोळी उडली नाही त्याला तो भांबवला अरे हे कु त्याला काही कळेना लोकांना काही कळेना की असा असा का करतोय हा पिस्तूल तर काढलेली आहे गोळी उडत नाही आहे तो ट्रिगर दाबतोय पिस्तूलच जाम झाली आणि लोकांनी त्याला धरला आणि पुढे नेला पण ह्याला मिरॅकलच्या पलीकडे काय म्हणायच ह्यांचा सत्कार करूया ज्यांचं वाजलेलं आहे ना तीन वेळा सांगून ज्यांना कळत नाही एकतर ते बधीर असले पाहिजेत ह काय

आपण मित्रांनो हे आयुष्य आपल्याला जे अर्पण केलं गेलेलं आहे घ्या आता आई घाला मागासपासून कंट्रोल केलेला आहे स्वतःला <laughs> तर हे जे काय करायला लागलेलो आहे त्यामध्ये आपल्याला कुठून तरी काहीतरी मदत हवी आहे मग आपल्याला हे कळलं की कचरा काहीतरी कॅरी करायला लागलो तो कचरा काढूया मे बी मे बी आणि इतके वर्ष मी आहे तुमच्या सगळ्यांच्या बरोबर यू हॅव सीन की जे शिकवलंय इट हॅज वर्कड सो आगे बढ़ेंगे सो वेदर इट इज पॉवर टायपिंग वेदर इट इज सप्तचक्र वेदर इट इज शिवोहम वेदर इट इज पी एल आर ऑर वेदर इट इज एंजल्स ऑल दीज थिंग्स आपल्याला हे मदत करतात काय करायला आयुष्य सहज आणि जर काही तिथे इंटरफिअरन्सेस असतील नको असलेल्या गोष्टी आलेल्या असतील विदाउट आवर नोइंग त्या रिपेअर करायचा आपण प्रयत्न करतो पी एल आर त्यातलाच प्रकार आहे पी एल मध्ये आपण कुठेही मागच्या जन्मात वगैरे जात नाही तिथं काही काय होतं ना ते टे ते, टेलिव्हिजनवरती ते, र काय होतं ते राज पिशले जनम का आणि तिथं काहीतरी डेंजर ढग विग मग आपण कुठंतरी एंटरबिंटर करतो असलं काही इथं ड्रामा नाही आहे आपण काय करणार आहे आपण हे करण्या करण्याचा प्रयत्न करणार आहे की वी विल गो डीप इन टू आवर सेल्स आपण आपल्या ब्रेनला अल्फा नावाच्या रिधममध्ये घेऊन जाणार म्हणजे तो हे जे काय कॉन्शियस लेवल आहे ही कॉन्शियस लेवल पार करून एका वेगळ्या डायमेन्शनमध्ये जातो आणि आपण बघणार की इज देअर एनीथिंग असं काही मी कॅरी केलेलं आहे काय माझ्या ह्या सिस्टीममध्ये जे मला या जन्माच्या गतीमध्ये मारक ठरतंय आता हे पी एल आर करताना एकच केलं आणि सगळा तुमचा प्रॉब्लेम रिलीज झाला असं होणार नाही पण पण प्लीज लिसन टू मी आज आपण जे करणार आहे आत्ता हे केल्यानंतर तुम्हाला पुढच्या काही दिवसांमध्ये जर असं वाटलं की अरे तो मेरा हो गया है काम काहीतरी माझं सुटलेलं आहे मग ते आतलं असेल किंवा बाहेरचं असेल जर असं तुम्हाला वाटलं तर तुम्ही हे रेकॉर्डिंग आहे हे तुम्ही रोज प्रॅक्टिस करायचं आहे आणि जर तुम्ही हे प्रॅक्टिस करायला लागलात तर अशा आपल्या बुद्धीच्या बाहेरच्या काही इंटरफिअर निघून जाऊ शकतील ज्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनावर दिसू शकेल आर यू ऑल क्लिअर so, सो आपण आपल्या मेंदूला अल्फामध्ये घेऊन जाणार आता बाय जस्ट रिलॅक्सिंग काही नाही आणि आपण एक कमांड देणार त्याला इज देर एनिथिंग दॅट इज डिस्ट्रक्टिवली इंटरफिअरिंग इन द प्रेझेंट लाईफ असं काही आहे काय असं काही फाईल आहे काय असेल तर ती फाईल ओपन व्हावी ती ओपन झाली तर ती निघून जाते लक्षात ठेवा आणि म्हणून आपण त्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर आपण स्वस्त बसायचं आहे आपण सिनेमाच्या थिएटरमध्ये बसतोय असं बसायचं आहे अशा स्टान्समध्ये बसायचं आहे आणि पुढे काही चित्र दिसतंय काय काही इमेजेस दिसतात काय काही दिसतंय काय बघायचंय नाही दिसले डोंट बॉदर एकाच सेक्शनमध्ये दिसेल असं नाही पण बरेच वेळा दिसतं आणि दिसल्यानंतर मी पूर्वी ज्या वेळेस ॲक्च्युली पर्सन टू पर्सन वन टू वन पी एल आर करायचो कितीतरी लोकांचे मिनलनी मला वाटते सांगितले असतील ते इन्सिडेंट्स कितीतरी लोकांच्या मनामध्ये काहीतरी त्यांना दिसायचं कुठलं तरी पूर्वीचं काय मधलं आणि कुठलं कुठलं बुद्धीच्या बाहेरचं काहीतरी दिसायचं आणि त्यांचा ह्या जन्मातला एखादा प्रॉब्लेम रिलीज होऊन जायचं वी डोंट नो वी आर ट्राईंग इट आऊट सी जर तुम्हाला तसा काहीही अनुभव कुठल्याही लेवलला आला की अरे हे केल्यानंतर मला बरं वाटतंय कंटिन्यू करा नथिंग टू लूज मी आता जे तुमच्याबरोबर करणार आहे जे प्रॅक्टिकल करणार आहे ते किती पंधरा वीस मिनिटाचं असणार आहे सो ट्राय इट आउट डू इट एव्हरी लेट सी वॉट हॅपन्स बट समथिंग व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्लिअर चलो रिलॅक्स करा स्वस्त बसा रिलॅक्स रिलॅक्स शांत बसा श्वासावर लक्ष केंद्रित करा आज जाणाऱ्या श्वासाकडे बघा बाहेर जाणाऱ्या श्वासाकडे बघा जस्ट टू रिलॅक्स एक दीर्घ श्वास घ्या वाटल्यास तोंडावटे सोडा रिलॅक्स करा आणि एक दीर्घ श्वास घ्या आपण काही वेगळं करायचं नाही आता फक्त आपलं शरीर शिथिल करायचं आहे कारण शरीर शिथिल झालं तर ॲटोमॅटिकली आपल्या मेंदूची जी अवस्था आहे ती बदलते तुमच्या दोन्ही पापण्यांकडे लक्ष द्या आणि पापण्यांवरती जो ताण आहे तो पूर्णपणे रिलीज करा शिथिल होऊ देत तुमच्या पापण्या आता तुमचे दोन्ही डोळे शिथिल होऊ दे. दोन्ही डोळे पूर्णपणे शिथिल होत लक्षात घ्या ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जागर राहण्याचा प्रयत्न करा जसे आपण शिथिल होत जाऊ तशी झोप लागण्याची शक्यता असते पण तुम्ही जर ठरवलं की मी झोपणार नाहीये तर तुम्ही जागे राहू शकता आता तुमचं लक्ष तुमच्या दोन्ही पावलांकडे द्या आणि तुमची दोन्ही पावलं शिथिल होत आहेत अशी कल्पना करा दोन्ही पावलं शिथिल होत आहेत दोन्ही पावलं शिथिल होत आहेत दोन्ही पिंढऱ्या शिथिल होत आहेत वी आर जस्ट रिलॅक्सिंग दोन्ही गुडघे शिथिल होत आहेत एक्सपिरियन्स द रिलॅक्सेशन हॅपनिंग आता तुमचं लक्ष तुमच्या दोन्ही मांड्यांकडे द्या आणि दोन्ही मांड्यांचे स्नायू शिथिल होत आहेत अशी कल्पना करा दोन्ही मांड्यांचे स्नायू शिथिल होत आहेत अशी कल्पना करा सीटचा भाग

पोटा स्नायु शिथिल होता है फील नाइस छान दे तुम्हारा दैट बॉडी इज रिलैक्सिंग छाती से स्नायु शिथिल होता है या प्रोसेस कडे लक्ष द्या आता तुमचं लक्ष तुमच्या संपूर्ण पाठीच्या कण्यावरून फिरवा मानेकडून माकड हाडापर्यंत पाठीच्या कण्यावरून लक्ष फिरवा आणि पाठीचा कणा शिथिल होतोय अशी कल्पना करा पाठीचे स्नायू शिथिल होत आहेत पाठीचा खालचा भाग शिथिल आहे रिलॅक्स जागर रहा आता तुमचं लक्ष तुमच्या माने मानेकडे द्या मानेचे स्नायू शिथिल होत आहेत दोन्ही खांदे शिथिल होत आहेत अलाव देम टू रिलॅक्स दोन्ही दंड कोपरापासून मनगटापर्यंतचे दोन्ही हात तळ हात, हाताची बोट शिथील होत आता तुमचं लक्ष तुमच्या डोक्याच्या मागच्या भागात घेऊन जा जो भाग तुम्ही उशीवर टेकता तो भाग शिथिल होतोय डोक्याच्या वरचा भाग शिथिल होतोय कपाळ शिथिल होतोय दोन्ही गाल शिथिल होत आहेत जबडा शिथील होतोय दातावरती दात जर आवळले असतील तर ते शिथील होत आहेत गळा शिथिल होतोय रिलॅक्स ज्यावेळेस आपण अशा पद्धतीत आपल्या शरीराला रिलॅक्स करतो त्यावेळेस आपला मेंदू ॲटोमॅटिकली अल्फा रिधममध्ये एंटर करतो आपल्याला तर अल्फामध्ये जायचं आहे आता मी दहा पासून एक मोजेन आणि मोजताना आपण जमिनीच्या आत असलेल्या पायऱ्या उतरायच्या आहेत एका प्राचीन मंदिरात आपण जातोय अशी कल्पना करूया आत जाण्यासाठी पायऱ्या आहेत त्या खालती उतरत आहेत दहा नऊ प्रत्येक काउंट बरोबर तुमचा ब्रेन अधिक रिधम मध्ये जाऊ लागेल आठ डीपर एंड डीपर सात सहा पाँच गोडीपर चार तीन दोन एक जाग रहा आता तुम्हाला तुमच्या समोर चंदनाचं कोरीव काम केलेलं एक भव्य दरवाजा दिसेल अतिशय प्राचीन दरवाजा आहे त्याच्यावर जे कोरलेली नक्षी आहे त्याला स्पर्श करा त्या दरवाजाचा वास घ्या तो चंदनाचा दरवाजा आहे फील करा तो दरवाजा तुमच्या बोटांना त्या नक्षीतून फिरताना फील होऊ दे आता आपण हा दरवाजा उघडणार आहोत दोन्ही हात त्या दरवाजावर ठेवा आणि तो बाहेरच्या बाजूला ढकला विमानाचा दरवाजा उघडल्यानंतर संपूर्ण समोर जसं आकाश दिसेल तसा हा दरवाजा उघडल्यानंतर तुम्हाला आकाश दिसेल आपण अलगतपणे ह्या आकाशामध्ये एंटर करायचं आहे आपण इतके हलके झालेलो आहोत एका छानशा छोट्या पंखासारखे की आपण ह्या आकाशामध्ये एंटर केल्यानंतर तरंगणार आहोत आपण तरंगतोय लेटस एंटर द स्काय ही ती जागा आहे जिथून आपण निर्माण झालेलो आहे आपल्या जन्माच्या आधी ज्या निर्गुण निराकार स्पेसमधून आपण अवतरलो ती ही निर्गुण निराकार स्पेस आहे अनंत आहे सगळीकडे अनंत स्काय फील करा तो स्काय यू आर जस्ट ड्रिफ्टिंग त्या सगळ्या आकाशामध्ये तुम्ही नुसते असे एखाद्या पंखासारखे तरंगताय ह्या स्पेक्ट्रम मध्ये आपण एंटर केलेला आहे आपल्याला इंटरेस्ट हा आहे कि हा स्तर आहे त्या स्तरा मला या जन्मा मधे अडथळा निर्माण होईल असा काही घटक तिथे आहे काय अशी काही फाइल तिथे आहे काय अशी काय मेमरी तिथे आहे काय जी मेमरी जी फाइल जो ब्लॉक ह्या जन्मामध्ये मला अडथळा निर्माण करत असतील कोणत्याही स्तरावरती मग तो शारीरिक स्तर असू दे मानसिक असू दे भावनिक असू दे आर्थिक असू दे सामाजिक असू दे कोणत्याही स्तरावरती अडथळा निर्माण होईल असं मी काही कॅरी करतो आहे काय जर असेल तर ते कुठल्या फॉर्ममध्ये मला दिसेल काय काही इमेज माझ्यासमोर फ्लॅश होईल काय ही इमेज काल्पनिक आहे माझ्या मनानेच निर्माण केलेली आहे की खरच कुठून आलेली आहे मला माहिती नाही आणि मला त्यात इंटरेस्ट नाही आहे ह्या अवस्थेमध्ये मला एवढंच बघायचं आहे की कोणत्याही प्रकारची इमेज फ्लॅश होते काय जर होत असेल तर ता सिनेमाच्या स्क्रीनवर जसा आपण एखादं चित्र बघतो तसं चित्र बघून जाऊ द्यायचं आहे त्याच्यामध्ये गुंतायचं नाही आहे प्रेक्षक होऊन बघायचं आहे जस्सी, सी इफ एनी इमेज फ्लॅशिस इन युअर माइंड तुमच्या मनामध्ये अशी कोणती इमेज फ्लॅश होते काय फक्त बघत राहा त्या इमेजमध्ये गुंतू नका कदाचित काहीतरी येईल कदाचित काही ये ही नाही डोंट बॉदर जस तरंगत रहा, या इन्फायनाईट स्पेस मध्ये तरंगत रहा, जर काही असेल इट विल जस्ट Arise in my consciousness and dissolve. जर काही इंटरफिअरन्स मी कॅरी करत असेन तर ते माझ्या मनामध्ये एका इमेजमधून फ्लॅश होतील आणि निघून जातील आय अलाव दॅट टू हॅपन कदाचित ते दिसणारही नाहीत पण प्रोसेसिंग चालू असेल जर तो प्रोसेसिंग व्हायला लागला तर तुम्हाला आतून एक शांतता जाणवेल एक स्वस्थता जाणवेल सी इफ यू एक्सपिरियन्स दॅट स्टिलनेस एक सुकून जाणवेल आतमध्ये Allow it to happen. Allow the processing to happen. the steel. काही अनाकलनीय दृश्य दिसतील कधीही न बघितलेल्या गोष्टी दिसतील लेट इट अराइज इन युअर कॉन्शियसनेस अँड डिझॉल्व्ह एनीथिंग ब्लॉकिंग माय ग्रोथ मे डिझॉल् क्लिअर अँड क्लिअर मी शुद्ध होत आहे मी अंतरबाह्य शुद्ध होत आहे जर काही मी कॅरी करत असेन तर ते सगळं माझ्यातून निघून जात आहे फील गुड बघा तुम्हाला बरं वाटतंय काय स्वस्थ वाटतंय काय शांत वाटतंय काय तुमचं लक्ष आता तुमच्या डोक्याकडे घेऊन जा संपूर्ण डोकं संपूर्ण चेहरा पांढऱ्या रंगाच्या शुभ्र प्रकाशाने भरून गेला याची कल्पना करा तुमचा गळा तुमची छाती पोट ओटी पोट पांढऱ्या रंगाच्या शुभ्र प्रकाशाने भरून गेलेला आहे दोन्ही खांदे दोन्ही दंड दोन्ही हात या पांढऱ्या रंगाच्या प्रकाशाने भरून गेलेले आहेत सीटचा भाग दोन्ही मांड्या या पांढऱ्या रंगाच्या प्रकाशाने भरून गेलेल्या आहेत दोन्ही गुडघे पिंढऱ्या पाय पावल, तळपाय संपूर्ण शरीर प्रकाशमय झालेला आहे कोणत्याही पद्धतीचा कसलाही अडथळा आता या शरीर मनाच्या फॉर्म मधून आपण काढून टाकत आहोत आपण प्रकाशमय झालेलो आहे छातीच्या मध्यभागी लक्ष घेऊन जा फील व्हेरी गुड फील व्हेरी नाईस आणि या विश्वामध्ये आपल्याला मदत करणारे जे काही स्पेक्ट्रम असतील जे काही घटक असतील ज्या काही फ्रिक्वेन्सीज असतील त्यांच्याशी आपण कनेक्ट करून आपल्या जीवनातले अडथळे दूर करण्यासाठी आपण ट्यून होत आहोत आणि यांच्याशी ट्यून होत आहोत म्हणून छातीच्या मध्यभागी अतिशय आनंद होतोय अशी भावना निर्माण करा फील करा, की आर ब्लेस्ड की एका अतिशय इंटेन्स प्रोसेस मधून तुम्ही जात आहात अशा गोष्टी ज्याची आपल्याला कल्पनाही नाही ज्या गोष्टी आपल्या गतीमध्ये बाधा आणत असेल त्या गोष्टी आपण रिलीज करण्याचा प्रयत्न केलाय आज तुम्ही प्रकाश रूपी आहात हा प्रकाश असाच फील करा हा आनंद असाच फील करा आणि मनोमनी सुखावून जा फील गुड फील ग्रेटफुल की तुमच्या आज जीवनामध्ये हा योग आलेला आहे यू हॅव ट्राईड टू क्लीन नको असलेले आपल्या बुद्धीच्या पलीकडचे घटक आपण स्वच्छ करण्याचा प्रयत्न केलेला आहे श्वासाकडे लक्ष घेऊन जा एक दीर्घ श्वास घ्या आणि तोंडावाटे उश्वास सोडा फील गुड फील रिलॅक्स्ड हळूवारपणे डोळे उघडा आपण एक प्रोसेस केलेली आहे कोणाला काही इमेज दिसल्या असतील कोणाला दिसल्या नसतील आपण कॉन्शियसली त्याचा विचारच करायला नको आपण एक गोष्ट इनिशिएट केलेली आहे कदाचित तुम्हाला स्वप्न काही पडतील स्वप्नामध्ये काहीतरी इमेजेस निर्माण होतील वी डोंट नो वी जस्ट वॉन्ट टू अलाव आणि माझी अशी इच्छा आहे की ज्यांनी रेकॉर्डिंग केलेलं आहे त्यांनी वेळ काढावा पंधरा मिनटाच झालं सेशन वेळ काढावा आणि पंधरा मिनटं शांतपणे एक आठवडाभर तरी हे ऐका लेट अस सी वॉट हॅपन्स नथिंग टू लूज उलट एक आत कुठंतरी स्वस्थता तुम्हाला आत्ताही अनुभवायला मिळाली असेल लेटस्ट सी वॉट हॅपन्स पण आजच आहे आणि दिलं आहे मे बी इट मे नॉट वर्क यू हॅव टू बी विथ इट ॲटलीस्ट फॉर सेवन डेज कंटिन्यू करा आणि जर काही सुटलं तर इट विल बी अ मिरेकल मला वाटतंय आजचं सेशन आपण इथं आज एवढ्या मोठ्या संख्येने आलात हा विषय तुमच्या कदाचित इंटरेस्टचा असेल नुसता इंटरेस्टचा नाही तर जे काही आपण आज केलेला आहे त्यातून माझा इंटरेस्ट आहे की तुमचं काहीतरी सुटावं आणि ते जर सुटलं तर, तर ह्याची कास धरता येईल आणि ह्याच्या आणखीन खोलात जाता येईल लेट लेटस सी वॉट हॅपन्स थँक्यू सो मच